गाँव देवी गाउटन उरन ओ वॉडर साइड करण मडवी ओमकार हरपाल ओमकार पाटिल भास्कर सिद्धे सूरज पाटिल प्रसाद गरत अमित पाटिल ध्रुवित मात्रे विशाल गरत संकेत पाटिल और रोहित गरत मैच नंबर हंड्रेड एंड नाइनटीन चंद्रकांत जी आज दसवा दिन है एक सौ मैच है बाली ट्रॉफी है और आपका भिवंडी में स्वागत है नक्कीच सर्वांचं हार्दिक स्वागत असेल आणि त्याचबरोबर माझे देखील स्वप्न होतं की भिवंडीत ज्याला क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणतात तिकडे समालोचन करण्याचं माझंही स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण होईल कारण पहिल्यांदाच भिवंडीमध्ये समालोचनासाठी आलो आहे आणि ते देखील बाली ट्रॉफी सारखी एक मोठी स्पर्धा आणि तिथमध्ये देखील भिवंडीमध्ये पहा स्पर्धा तर भरपूर होत असतात परंतु अशी स्पर्धा जी एवढ्या दिवस चालते आणि विशेष म्हणजे दिवस रात्र एवढ्या मोठ्या चार चार फॉर्मॅट आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघांना समावून घेणं ही जर पाहिलं तर ही नक्कीच एक वेगळी स्पर्धा आहे आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष म्हणूनच या स्पर्धेवर लागलं जातं आणि हे दोन दिवस माझ्या मते संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत बाली ट्रॉफी बाली ट्रॉफी आणि बाली ट्रॉफीवर नजर असतील जी हां इसीलिए बच्चा जब शिकता है तो पहिले है ए बी सी डी ई ए बी सी डी ए फॉर एप्पल बी फॉर बॉल छोड़ दीजिए एबीसीडी e का मतलब है अल्ताफ बानी कैन डू एवरीथिंग बाली कैन डू एवरीथिंग आप देखिए यहां पर कोई कमी नहीं है और यहाँ पर शुरुआत होने जा रही है दोनों ओपनिंग बैट्समैन है निखिल और विशाल और पहला ओवर लेकर आ रहे हैं ध्रुवित अमित साढ़वी बोलर एंड पर अंपायर है और स्ट्राइकर एंड पर है अंपायर शकील कोटी पावर प्ले का पहला ओवर अखिल भारतीय बाली ट्रॉफी 2021 की शुरुआत आज की शाम और आज की शाम का दिलकश मंजर पावरलूम की चिमनियों से निकलता हुआ धुआं इस बात का गवाह है कि भिवंडी का क्रिकेट बुलंद है ओहो पहली गेंद पर थोड़ा सा अपने रनअप से चूके ऐसा कई बार होता है घर से जब हम बाहर निकलते ऑफिस जाने के लिए और कुछ भूल जाते वापस आना पड़ता है एक अपने रनअप से वापस आते हुए नया मैदान है और तुरंत अपने रनअप पर काम करेंगे ध्रुवित दोस्तों ये ऑल इंडिया के जो खिलाड़ी हैं ये मेरी नज़र में तीन दिन क्रिकेट खेलते हैं जब मैदान में नहीं खेलते तो दिमाग में खेलते हैं जब दिमाग से नहीं खेलते तो यूट्यूब पर देखते हैं और खेलते हैं क्रिकेट हर वक्त चलते रहता है क्रिकेट इज़ अ नॉन स्टॉप फिनोमिना इन द वर्ल्ड ऑफ टेनिस क्रिकेट तो आप सभी का हार्दिक स्वागत फुल टॉस बॉल थी और uh, बल्ले की निचले सिरियास लगे आउटफील्ड काफी फास्ट आहे की तरफ जाती अब जाकर उसे रोका है लेकिन इसके पहले रन बडे आसानी से बनते हुए चंद्रकांत पहिली बॉल फुलटॉस नक्कीच फुलटॉस बॉल होता परंतु पहा एज घेतली आणि विशेष म्हणजे फिल्डरला देखील कारण नवीन बॉल ज्या वेळेला तुम्ही टाकता टेनिस बॉलचा त्याला जे एक आवरण असतं ते आणि ते थोडंसं तंतुमय असतं त्यामुळे नवीन बॉल हा थोडासा स्किट होतो त्यामुळे प्रयत्न नक्कीच ब्लॉकमध्ये टाकण्याचा होता परंतु फुलटॉस गेला रन येतात दोन पहली बॉल पर दो रन बने फील्डिंग में काफी एडजस्टमेंट और दो रन लेकर शुरुआत करते हुए निखिल एक डीप थर्ड मैन एक वाइडिश गली एक शॉर्ट पॉइंट और एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पटकी गेंद इस बार ड्राइव तेज आउटफील्ड पर सरकती हुई बॉल रोकी नहीं जाएगी और ये लगा बाली ट्रॉफी चौका चांगला फटका म्हणजे पॉवर प्लेमध्ये जसा फटका येणं गरजेचं आहे थर्टी आठचा सर्कल भेद नकी भेदणं गरजेचं आहे तो भेदलं गेलं निखिल पारवे जे रायगडच्या महाड शहराला बिलॉंग करतात आज या ठिकाणी दाखल झालेत स्कोर हो गया है रन इस बार फुलर लेंथ की गेंद ऑफ स्टम्प के ज़रा सी बाहर रखा था ललचाया था बैट्समैन को ड्राइव ऑफर करने के लिए लेकिन पद ले अच्छा नहीं और बिंदी गेंद यहां पर विकेट कीपर के हाथ में बॉल सेटल होती हुई स्कोर है इस वक्त छ रन निखिल पार्वे खेल रहे हैं छः पर तीन गेंदों का सामना किया है विशाल शाह नॉन स्ट्राइकर एंड पर इस बार बिल्कुल चैनल में गेंद को रखा था ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ की बैकलिफ्ट को नीचा रखते हुए बॉटम एंड का इस्तेमाल एक रन स्ट्राइक को घुमाया स्कोर साथ बिना किसी नुकसान के कम बॅक करतोय ध्रुवीत देखील खूप चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आहेत सर उरण तालुक्यातील बोरी गावाला बिलॉंग करतात आणि गावदेवी गावठाण एक अशी टीम आहे अतुल मडवी असे एक संघमालक आहेत नवोदित खेळाडूंना नेहमीच संधी देतात मग ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना संधी देतात त्यातील हे एक या वर्षीच्या हंगामात प्रभावित करणारा गोलंदाज ध्रुवीत मात्र मी म्हणेल आप देख रहे हैं बाली ट्रॉफी दोन हजार एकवीस मे अखिल भारतीय क्रिकेट प्रतियोगिता हो इस मॅच का टॉस जीता यहाँ पर गाऊदेवी गाउटन उरन के कैप्टन करण मडवी ने फील्डिंग ली है इस बीच अगली गेंद लोअर फुल टॉस की और देखिए लीनिंग फॉरवर्ड क्या खूबसूरत अंदाज में गेंद को एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर भेज दिया है बाली ट्रॉफी चौका खूप चांगला फटका येताना पाहिलं मिळाला विशाल शहा होते त्या ठिकाणी पहा पावर प्लेमध्ये अशा प्रकारचे बॉल आले तर त्याचा फायदा उचलला जातो विशाल शहा अंडर आर्म टर्फ क्रिकेट खूप चांगलं खेळतात खूप साऱ्या स्पर्धा त्यांनी अंडर टर्फ क्रिकेट खेळत असताना गाजवल्यात आणि नवी मुंबईसाठी देखील क्रिकेट खेळतात आणि आज या खराब बॉलचा फायदा नक्कीच घेतला आहे सर फुल फुलटॉस गेंदे कामयाब रही है अब तक स्कोर आगे बढता हुआ पर पहुंचा है आहे पहिला यहां पर अब ख़त्म होता हुआ और पहले ओवर में 11 रन बने हैं पावर प्ले के हमारे साथी स्कोरर साहिबा मोमिन बताते हुए पहिली ओव्हर संपते सर आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर अकरा रन धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत म्हणजे चांगली आश्वासक सुरुवात म्हणजे तुम्ही विकेट गमावली गेलेली नाही आहे पॉवर फायदा घेत दोन चौकार देखील मा मारलेले आहेत हे आत्मविश्वास म्हणजे आश्वासक सुरुवात या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल चंद्रकांत एक चीज आप गौर करेंगे जहां दो डॉट बॉल आई है उसकी भरपाई उन्होंने दो चौके से की है और इस ओवर में एक सिंगल बी आय एक डबल बी आय उम्मीद करेंगे किसी बैट्समैन से और निखिल पारवे चार बॉल में सात रन बनाकर विशाल शाह दो बॉल में चार रन बनाकर खेल रहे हैं पहला ओवर हमारे परशुराम टावरे स्टेडियम एंड से किया गया था दूसरा ओवर हाजी समत से स्टैंड से अंजाम होने जा रहा है और इसको लेकर आ रहे हैं संकेत पाटिल चंद्रकांत संकेत के बारे में क्या कहना चाहेंगे नक्कीच खूप चांगल्या फॉर्मात आहेत सर आणि नुकतीच धर्मवीर चषक जी नवी मुंबईला स्पर्धा झाली होती बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्यांनी घेतला होता आदर्श ट्रॉफी पनवेलच्या स्पर्धेमध्ये दे जर पाहिलं तर तिकडे त्यांना इमर्जिंग प्लेअर्स आहे एकवीस वर्षाच्या आहेत आणि खूप चांगली म्हणजे वैविध्यता त्यांच्याकडे वेग नाही परंतु बॉलला कट करण्यामध्ये ते यशस्वी होतात मुरबी गावाला विशेष म्हणजे ते बिलॉंग करतात तर पाहूया आज कशा प्रकारची हा युवा गोलंदाज एवढ्या मोठ्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो आहे की शुरुआत और देखिए पहली बॉल पर स्टंप टू स्टंप बॉलिंग क्या कर सकती है दिखा दिया स्वीप करना चाहते थे बैट्समैन और अपना संतुलन नहीं रख पाए क्लीन बोल्ड तर हेच वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवतात वेगावर भर न देता बॉल वळवण्यावर भर देतात आणि निखिल पारवेसारखी एक मोठी विकेट या वर्षीच्या हंगाम निख मेहर इलेव्हन टेम्पलाला खेळण्यास खेळत असताना उभ्या महाराष्ट्रामध्ये गाजवल्या निखिलने परंतु हा एक फसवा चेंडू तर म्हणेल त्यांना माघारी पाठवून गेलाय आणि यश मिळतं या ठिकाणी गावदेवी गावठाण टीमला बॅट शॉट स्वीप करणं चाहते ते और स्टंप खुले छोड थे पहिला झटका और अब आ रहे हैं विलास काम्बड़े मतलब अगर आप चले जाए नवी मुंबई में रायगढ़ में तो विलास काम्बड़े अगर आप पूछोगे तो अरे विलास कौन है परंतु अगर आपने बारकिया बोला तो उसके चेहरे पे स्माइल आ जाएगी क्योंकि बारकिया हर घर में फेमस है बारकिया काम्बड़े का आगमन होता हुआ और वो जुड़ने जा रहे हैं इस वक्त विशाल शाह के साथ बहुत कम बल्लेबाज ऐसे होते हैं चंद्रकांत जो छः बॉल में छः सिक्स लगाते हैं और बारकिया कांबड़े उसमें अपना नाम शुमार करा चुके हैं ऐसे बल्लेबाज पावर प्ले का ये दूसरा ओवर छह ओवर के मुकाबले है और पहले दो ओवर मैंडेटरी पावर प्ले संकेत किया गुडलैंड बॉल थोड़ा सा शरीर से दूर टैप करते हुए खेला था इनफील्ड में एक रन हासिल किया रोहित ने बॉल को रोका है देखिए किस तरह से वाइड एंगल बार्के ने अपना खाता खोल दिया है एक बॉल एक रन से दो बॉल में चार पर खेल रहे विशाल शाह हो गया बारह इस बार स्क्वायर कट लगाना चाहते थे वहां पर एक बार फिर से सुंदर क्षेत्र चंद्रकांत अच्छी बात यह थी कि लेफ्टी खिलाड़ी के लेफ्ट साइड में ही बॉल को प्लेस किया था इसलिए रोकना आसान रहा नक्कीस नक्कीस इक बॉल लड़न देने की क्षमता है बहुत ज्यादा लेग ब्रेक और उसी जगह पर अपना कैच देकर वापस लौटे अब यहां पर बैट्समैन विशाल शाह ही गोष्ट कुठेतरी तरी पहा बॉल दोन्ही बाजूला वळवण्याची त्यांची क्षमता आणि विशाल सारख्या फलंदाजाचा संयम सर या ठिकाणी कुठेतरी सुटला आहे कारण ते वेटिंगमध्ये राहिले बॉल आतमध्ये येण्याच्या बॉल त्यावेळेला बाहेर गेला आणि शेवटच्या मोमेंटला बॉल रीच केला आणि खूप चांगली कॅच पकडली पॉईंटच्या दिशेने और सबसे बड़ी बात चंद्रकांत जो मुझे ये लगती है कि जहाँ पे स्क्वायर कट करते समय डॉट बॉल को पॉइंट पे रोका गया उसी जगह पर उसको वापस बॉल किया आ, संकेत को पता था कि ये जो बैट्समैन है विशाल ये अपने शॉट के लिए जाएगा क्योंकि ये पावर प्ले है लेकिन स्क्वायर कट लगाते समय बॉल को जमीन पर नहीं रख पाए और एक सुंदर कैच वहां पर मुकम्मल किया फील्डर ने ध्रुवित ने दूसरे विकेट का पतन 12 रन दो विकेटों के नुकसान पर पहला विकेट 11 पर दूसरा 12 पर आउट होने वाले बैट्समैन निखिल पार्वे सात रन बनाकर चार रन बनाकर विशाल शाह दोन ओपनिंग बॅट्समन वापस लौट चुके हैं इस बार मिडल आती बिल्कुल चैनल में रखा था संकेत पाटिल, बहुत ही लाजवाब गेंदबाजी कर रहे गेंदी खूप याचमुळे या गोलंदाजाच्या नावाची या वर्षीच्या हंगामात चर्चा आहे सर पहा वेगावर भर न देता खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवतात आणि विशेष म्हणजे चांगल्या ठिकाणी ते लँड केले देखील चेंडू और इस बार रिवर्स स्वीप मार दिया देखिए शक्ति के सामने युक्ति श्रेष्ठ है और सीधा डी साकरिया मैजिक बॉक्स के बाजू से जाता हुआ मैच का ये पहला सिक्स पहा बारकाने मात्र याचं उत्तर शोधून काढलं जर एखादा गोलंदाज तुमच्यावर हावी होतोय तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल सरळ बॅटमध्ये ज्या वेळेला रन येत नाहीये तर बॅट वाल नक्कीच वाकडी करावी लागणार बारकेने ते केलं अनुभव इकडे म्हणजे एका बाजूला युवा दुसऱ्या बाजूला अनुभव तर अनुभवाने यावेळेला युवावर मात केली आणि संकेत पाटील नावाचं कोडं सुटत नव्हतं या ओव्हरमध्ये ते कोडं शेवटच्या बॉलवर सोडवलंय सर जबरदस्त फटका बारक्याच्या बॅटमधून षटकार दो ओवर में अठरा रन बने हैं दो विकेट के पर रन रेट नऊ रन प्रति ओव्हर और संकेतने सात रन देकर दो विकेटे हासिल की आहे चंद्रकांत मराठी मे कहे तो तो फक्त नावानेच बारक्या आहे परंतु त्याचा जो खेळ आहे तो खूप मोठा आहे नक्कीच कारण एखाद्या खेळाडूवर त्याच्या नावावर गाणी सोपी गोष्ट नाही आहे बारक्यावर रायगडामध्ये बरीचशी गाणी आपण पाहतो कामोठ्याला खूप मोठं नाव कमावून दिलं आहे आणि नॉर्मली जर आपण म्हणतो ना की ग्रामीण क्रिकेटमुळे गावांची नावं खेळाडूच्या नावाने ओळखल्या जाऊ लागली तर कामोठे म्हटलं तर आपोआपच पहिलं नाव आपल्या बारक्या तोंडात येतं तर तेच पाहायला मिळालं ना नक्की जसं घाटकोपर म्हटलं की पहिलं नाव चंद्रकांत शेटेजा येते तसं कामोठे म्हटलं की विलास कांबळे दो ओवर अठारह रन दो विकेट प्रोजेक्टेड स्कोर अगर ये स्कोर के हिसाब से चलते हैं तो चौवन रनों का रहेगा प्रिंस मूवीज़ और सेवनटी सेवनटी स्पोर्ट्स का लोगो आप देख रहे हैं जहाँ पर प्रिंस मूवीज़ लाइव टेलीकास्ट करिए सेवेंटी सेवेंटी स्पोर्ट्स द्वारा पूरी दुनिया में इसका लाइव टेलीकास्ट बाली ट्रॉफी का लोगो एक तरफ आप देख रहे हैं सारे रंग मिक्स हुए हैं और जो नीचे ट्रैकर चल रहा है वो भी बहुत बढ़िया लास्ट मैन आउट विशाल शाह फोर बॉल्स फोर रनस गावदेवी गावठन उरणने टॉस जीत था चंद्रकांत गावदेवी गावठन हे नाम घर घर मी तप जब शक्ति चषक दिन गावदेवी गावठन के नाम रहा नक्कीच अगदी अगदी शेवटच्या क्षणी शक्ती चषकात त्यांची एंट्री झाली होती आणि तिकडे जो कारनामा त्याने केला मोठमोठ्या टीमला पराभूत करण्याचा त्यानंतर घाटकोपरची स्पर्धा जिंकून सर्वांनाच प्रभावित केलं ते देखील बंद ग्राउंड होतं म्हणजे चारी बाजूला सीमारेषा नव्हती रत्नागिरीला सेमीफायनलला पोहोचले होते ह्या ज्या उपलब्धी आहेत गावदेवी गावठाण या, या संघाच्या आणि विशेष म्हणजे नवनवीन खेळाडूंना सातत्याने संधी देणं हे मात्र त्यांनी चालू ठेवलं आणि त्याचमुळे काय ह्या संघाला देखील हा संघ मोठमोठ्या स्प स्पर्धेंमध्ये मोट उल मोठमोठे उलटफेर करण्यामध्ये प्रसिद्ध आहे बहुत जरुरी है देखिए आज टेनिस क्रिकेट इतना आगे बढ गया है कि हर गली में हर मोहल्ले में क्रिकेट टीमें तयार हो रही है और जब आप एक अपने लोकल टूर्नामेंट से शुरू करते हो पाँच हज़ार तीन हज़ार दस हज़ार का टूर्नामेंट जब आप वो अच्छा खेलते हो फिर आपको मौका मिलता है पच्चीस पचास हज़ार का टूर्नामेंट खेलने का आप थोड़ा उसमें अच्छा बेहतर प्रदर्शन करते हो आप सीधा लाख के टूर्नामेंट में आते हो और एक बार आप लाख के टूर्नामेंट में आ गए तो फिर आप बड़े बड़े जो ऑर्गेनाइज़र है या बड़े बड़े टीम के ओनर है वो आपको ढूंढते फिरते हैं और फिर आपके लिए लाइन तैयार हो जाती है की सर ती एक सिस्टम आहे आणि त्या अत्यंत प्रत्येकाला जावं लागतं आणि तुम्ही चांगले खेळणार तर अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही लपून राहणार नाही तुम्ही योग्य ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध करणार म्हणजे करणार आणि आता तशी माध्यमंही उपलब्ध झाले सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे सध्या सर आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात तो गौरव बदाड़े शून्य पर खेल रहे बारकिया कामले तीन बॉल सात रन क्या खूबसूरत अंदाज में उन्होंने वो उल्टा पुल्टा शॉट खेला था डी साकरिया मैजिक बॉक्स की जानेब नए ओवर की शुरुआत होने जा रही है और जिसको लेकर आ रहे रोहित ध्रुवित और संकेत के बाद अब रोहित को बॉल थमाई गई है और स्ट्राइक पर है बैट्समैन गौरव बदाड़े विकेटकीपर स्टम्प से काफी चिपक कर आप देख रहे हैं बहुत बढ़िया है। टेलीकास्ट इस वक्त आपके यूट्यूब चैनल पर लेफ्ट ओवर पहली गेंद थोड़ा रुक कर आई स्ट्रोक खेलना चाहते थे एन वक्त पर गौरव बदाने ने सोचा इसको छोड़ देता हूँ युवा खेलाड़ू जे उरन तालुक बिलोंग करता धाकटी जुई नावाच एक गाँव है उरण तालुक्या बिलोंग करता या वर्षी गावदेवी गाँव मध्य डेरे दाखिल स्टंप्स के करीब आकर इस बार बहुत ज़्यादा वाइड एंगल बनाया था हम पर अमित साढ़वी का वाइड बॉल का इशारा और यहाँ पर अतिरिक्त रन संख्या से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 फॉर फोटू बहुत ज़्यादा वाइड एंगल लेना चाहते थे रोहित इस बार फिर से बॉल रुक कर आई और वाइड एंगल बनाते हुए चंद्रकांत मेरे ख्याल से रोहित हाथ से गेंद को रिलीज अच्छा कर रहे हैं लेकिन पिचिंग इन दी राइट एरियाज जो क्रिकेट कोचिंग में बताया जाता है वो शायद हो नहीं पा रहा है और जो एंगल है वो वाइड एंगल बन रहा है किस्से पहले मिलते हैं सर रिलीज बराबर करता है परंतु ज्यादा पिचिंग वहाँ ती होत नहीं है कि क्या एंगल बनोत बॉल बाहर चल रहा है इस बार भी वाइड बॉल जी हाँ और चंद्रकांत एक चीज तो है के लेंथ पर तमाम गेंदबाज अच्छा नियंत्रण रखते हैं लेकिन लाइन पर नियंत्रण अमूमन गेंदबाज जो है रख नहीं पाते निरंतरता की कमी साफ नजर आई है नक्कीच त्यांना बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा आहे हीच त्यांची रणनीती आहे परंतु ते करत असताना बॉल टपा पडल्यानंतर जास्त बाहेर आहे आणि त्याचप्रमाणे ही समस्या त्यांची राहिलेली आहे आणि एका मोठ्या स्पर्धेमध्ये कदाचित ज्यावेळेला आपण मोठी स्पर्धा खेळतो थो, तो थोडासा दबाव असतो परंतु ह्या खेळाडूंना युवा खेळाडूंना सिद्ध करण्यासाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे मी म्हणेल कारण महाराष्ट्रातील नाही तर भारतातील देखील मोठमोठे खेळाडू टेनिस क्रिकेटचे त्यांना बाली ट्रॉफी खेळायची असते बार बेहतर टर्न बी था और बाउंस बी था आखिरकार लय में आते हुए टूर्नामेंट बड़ा तो है ही तीन लाख रुपए की इनामी राशि है विजेता टीम के लिए डेढ़ लाख रुपए उप विजेता टीम के लिए सेमीफाइनल में पहुंचने वाली दो टीमें जो अन्य रहेगी तीस तीस हजार रुपए इस बार देखिए अब ताता थैया नचाते हुए गौरव बदाड़े को स्पिन गेंदबाज की एक खासियत है चंद्रकांत अगर टर्न और बाउंस अच्छा हो तो वो देखने का मजा कुछ और होता है तो रोहित सुरुआती जरी का चेंडू स्वैर स्वेर गेले इस बार फिर घुमाया और सबसे बड़ी बात है एक ही टर्न है लेकिन टप्पा अलग अलग है और इसीलिए कहते हैं कि टेनिस क्रिकेट में अच्छा टप्पा और बाहुबली का कटप्पा इसको कोई भूल नहीं सकता फलंदाजाला विचार करी कर गोलंदाजी टाकली है प्रत्येक बॉल मात्र आता अतिशय विचारपूर्वक टाकला है इस बार बल्ले को स्वाइप करते हुए खेल दिया है पुल किया है और यहां पर काउ कॉर्नर से गुजरती हुई बॉल मैदान के बाहर बाली ट्रॉफी चौका देखिए जी अवेला थोड़ा सा खुट्टा बॉल होता त्याचा फायदा घेतला आणि पुल केलं या बॉलला आणि पहा दोघांमधील संघर्ष काही वेळा जर पाहिलं तर गोलंदाजाने त्यांच्यावर अधिराज्य गाजवलं परंतु फलंदाज देखील सांगत असतील मी देखील नवी मुंबईवरून भिवंडीत का आलो आहे मला देखील माझ्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवायचं आहे मलाही बाली ट्रॉफी गाजवायची आहे पच्चीस पर दो देखिए एक ही एंगल चल रहा था जैसे ही कुछ नया प्रायोगिक बदलाव लाने गए गेंदबाज रोहित गौरव बदाड़े को पता था अब ये मेरा मोमेंट है ये मेरा बॉल है मैं इसको बाहर भेजूंगा और तुरंत देखिए वहाँ पर जो क्षेत्र था उसका पुनर्वसन किया गया है जगह को बदला गया है पच्चीस पर दो तीसरा ओवर आप देख रहे हैं बाली ट्रॉफी 2021 अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता चंद्रकांत जी एक और नायाब कॉन्सेप्ट आप देख रहे हैं कि बॉल बॉक्स के साथ अंपायर की जो ड्रेसेस हैं जो बैनर में पूरी नगरी दिख रही है एक अलग वातावरण होता है जो झंडे हैं वो शोभा में अभिवृद्धि करते हुए लाइट के टावर्स है और जो बैकड्रॉप में बिल्डिंग है पावर लूम की चिमनियाँ हैं आई थिंक दिस इज़ अ परफेक्ट प्लेस फॉर क्रिकेट नक्कीच एक वेगळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं झगमगाट टेनिस क्रिकेटमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी पाहायला मिळते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली गेली आहे आणि त्याचमुळे की काय मग ग्रामीण असू देत शहरी असू देत किंवा व्यावसायिक गटातील असू देत प्रत्येकाला ही ट्रॉफी खेळायची आहे ही ट्रॉफी गाजवायची आहे बाली ट्रॉफी दोन हजार एकवीस हमारे बीच डॉक्टर जरार खरबेन का हार्दिक स्वागत आहे ट्वेंटी फाय फुट टू थर्ड ओवर इस बार फिर से वो ही गलती और खामियाजा भुगतना पड़ेगा स्कोर आगे बढ़ता हुआ दो विकेट पर छब्बीस 26 सिक्स फटू देखिए किस तरह एंगल बनाने गए थे तो अगली मुकाबले की जो दो टीमें खेलने जा रही उनको रेडी रहना है इस बार हेलीकॉप्टर और सीधा बॉल सड़क पे कड़क जिया गया धड़क 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 32 पर दो और शाम के वक्त हेलिकॉप्टर देखने का मजा कुछ ही होता है। सर पहा हा तोच बॅट बॅट्समन आहे की गोलंदाजाच्या विरुद्ध थोडेसे स्ट्रगल करत होते खूप चांगले चेंडू त्यांच्या विरुद्ध टाकले होते परंतु पहा एक बॉल थोडासा पुढे केला त्याचा फायदा त्यांनी घेतला आतापर्यंत त्यांनी मागे बॉल ठेवले होते या बॉलला जर पाहिलं तर पिचिंग थोडीशी पुढे राहिली आणि तिकडनं उडवला हेलिकॉप्टर ला जबाब और हेलीकॉप्टर के पायलट थे विलास कामड़े और बारकिया तीन ओवर बत्तीस रन दो विकेट गौरव बदाड़े छः बॉल दस बारकिया कामड़े तीन बॉल सात रोहित गरत का पहला ओवर महंगा रहा चौदह ये भागीदारी आठ बॉल में बीस रन की और चौथे ओवर के प्रारंभ पर आइए अब हमारी एक और आ, नायाब जोड़ी को मैं यहाँ पर इन्विटेशन देना चाहूँगा आई की मखमली आवाज़ कुणाल दाते और उनके साथ में हमारे काबिल दोस्त हमारे बड़े भाई सिद्धिक बाबे थँक्यू यू हरेशन थँक्यू चंदू शेट्टे बॅक टू क्रिकेट नाव आप सभी का हार्दिक स्वागत आहे भारत के सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी बीस में आए दिन बार के कुणाल एंड ऑफ द थर्ड वर देअर इज अ थर्टी टू फॉर द लॉस ऑफ टू विकेट नाही थोडंसं अडखळतच खेळताना दिसला मगाशी गौरव बदळे आणि आपण पाहिलं तर तो कोपर खेळण्याचा खेळाडू आहे नवी मुंबईचा आणि अडखळत खेळत असताना त्यानंतर त्याच्या बॅटमधून हेलिकॉप्टर आला आणि यंदाच्या सीझनमध्ये मुंबई क्रिकेट अक्षरशः त्याने गाजवलंय खूप अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत सारसोळ्याची स्पर्धा अक्षरशः गाजवली दिवेगावची स्पर्धा त्याने गाजवली आणि बाली ट्रॉफीमध्ये आल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या मी स्वतः चर्चा करत होतो तारीफ सय्यद यांच्याशी सेव्हन्टी सेव्हन्टीचे प्रवर्तक आहेत त्यांच्याशी की हा खेळाडू जो नवी मुंबईचा आहे या खेळाडूकडे क्षमता आहे आणि त्यांनी आता ती क्षमता दाखवायला सुरुवात केली त्याच्या बॅटमधून एक हेलिकॉप्टर आला टीमची धावसंख्या आहे बत्तीस तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र को गेंदी केली बुलाय ग्या हा जी सेट स्टेंट की तरफ से सामना करेंगे बहुत मशहूर बार क्या कामले इस मरतबा बहुत खूबसूरत गेंद ऑन दी आप खेलना चाहते थे बल्ले के करीब से गेंद जाती हुई विकेट कीपर के पास गुडलैंड पे पड़ने के बाद रफ्तार भी थी और बाउंस भी था खरो कर चांगला पेस यानी बाउंस चांगला मिला ला पहला बॉलवर नक्की बीट के लिए ध्रुवित ने ध्रुवित काम ध्रुवित मात्रे इस मरतबा पीछा किया था गेंद का व्हाइट घोषित के अंपायर ने बाली की ट्रॉफी की ये शाम आप सभी के नाम ऑल इंडिया ओपन के तहत आप पहला मुकाबला देख रहे हैं गाऊदेवी स्पोर्ट्स गाउठन उड़न और वड़ाद वन सॉल्यूशन नवी मुंबई के बीच में टॉस को जीत के फील्डिंग करती भी गाऊदेवी स्पोर्ट गाउठन इस बीच गेंद ब्लॉक होल्ड में थी छोटी बैकलिप से आउट किया एक रन बीच हमारे मॅजिक बॉक्स स्पॉन्सर शुमाल से पहुंच चुके हैं आपका हार्दिक स्वागत है वेलकम चौतीस रन में कुणाल आपने तो बहुत मॅचेस किए हैं क्या लगता है कि दोनों टीमों का जो पॉवर है कितना टोटल रखना चाहिए दिन की रोशनी में मुकाबला हो रहा है नाही मी त्याच्यावर बोलण्याच्या अगोदर हे बोलेन की दोन्ही टीममध्ये ग्रामीणचे भरपूर चांगले स्टारकास्ट आहेत आणि दोन्ही टीम चांगले आहेत तगडे आहेत चांगली मॅच होईल इस मरतबा बैकफुट पे गए बहुत ही खूबसूरत पंच लेकिन उससे बढ़कर फील्डिंग डीप एक्स्ट्रा कवर में जगह दी थी, थी वहाँ पे हाथ खोलने की बैकफुट पे चले गए थे लेकिन बढ़कर फील्डिंग आणि राहिलं टार्गेटवर बोलायचं तर मी म्हणेन नैसर्गिक सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाशामध्ये सूर्य ज्या तुम्हाला बॅटिंग करायची संधी मिळते तर कमीत कमी सत्तरच्या आसपास तुम्ही बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण नंतर फ्लड लाईट्स चालू झाल्या या मॅचमध्ये जर चालू झाले हा शब्द याच्यासाठी वापरतो थोडंसं कठीण जाऊ शकतं बहुत बढ़िया गेंद फिर से ऑन दी राइज बीट किया अगली दो टीमों को फाइव फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में बैठना है आर डी एलेवन भिवंडी और आजमगढ़ राजस्थान रॉयल इन दो टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स में बैठना है महबूब गौरी इमरान और नौमान खान फेम टीम बट की भी गेंद केवल मैनेज किया गेंद को शॉर्ट कवर में खेलने के लिए अच्छा उछाल मिल रहा है गेंदबाज ध्रुवित मात्रे को बता दो देखिए छ ओवर के पहले से ओपन की तमाम टीमों से मैं रिक्वेस्ट करता हूं छ ओवर समाप्ति के पहले से पांचवा ओवर जब समाप्त हो तो आपको हमारे फाइव फॉर्चून रिलेटेड टॉस बॉक्स में आके बैठना है अगला मुकाबला आरडी एलेवन भिवंडी बनाम आजमगढ़ राजस्थान रॉयल्स एलेवन के बीच में होने जा रहा है यूपी का तड़का भिवंडी से टकराएंगा मात्रे स्विच इट किया है आसमान में गेंद है तीन खिलाड़ी कोशिश कर रहे हैं लेकिन क्या छूटा हुआ एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है वर्द वन सॉल्यूशन नवी मुंबई का अड़तीस रन दो विकेटों के नुकसान पर चार ओवर की समाप्ति के बाद कुनाला डू यू थिंक दिस इज द इनफ टोटल मेड बाय नवी मुंबई नाही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पावर प्लेमध्ये थोडीशी अडखळीतच सुरुवात झाली आणि त्यानंतर कुठेतरी गाडी ट्रॅकवर हो आली कारण गौरवने चांगली बॅटिंग केली एक रिवर्सचा षटकार बॅट्समन बारक्या कांबळेने ठोकला त्यामुळे मला असं वाटतं की इथून देखील एक चांगलं टार्गेट सेट करू शकतील वरद वन सोल्युशन नवी मुंबई गावदेवी गावठाण उरणच्या विरुद्ध खेळत असताना परंतु ही प्रतिष्ठेची लढाई आहे एका बाजूला नवी मुंबईचे स्टार खेळताना दिसतात दुसऱ्या बाजूला उरण पनवेल रायगडचे स्टार खेळताना दिसतात त्यामुळे जे बॅटल आहे बाली ट्रॉफीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये दोन्ही जिल्ह्यांसाठी तालुक्यांसाठी खूप महत्त्वाचा हा सामना आहे आणि त्यामुळे ही रंगतदार लढतच होईल याच्यामध्ये शंका नाही यस कट टू कट मॅच रेगा हे देखिये किस तरह से पिछला वर्ड राहता और उसमे क्या कुठ होता ऑन दी राईस खेळना चाहते ते बल्ले करीब करीबसे गेंद गई ती आरडी एलेवन भिवंडी के कैप्टन और आज़मगढ़ राजस्थान एलेवन के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है बैटिंग पावर प्ले ले लिया गया है बहुत ही सुहानी शाम अल्ताफ बाली की आप सभी के नाम गम नहीं है इसका कि मैं काम आ गया गम यह है कातिलों में तेरा नाम आ गया जिगनू बुझे जले मेरी सुबह पे सुबह तक पलकों पर जब भी तेरा ख्याल सरे शाम आ गया ये देखिए कितना अच्छा आसमान मे बादल हुए और टेनिस क्रिकेट मे अल्ताफ बाली, बाली ट्रॉफी छाई हुई आहे अगदी बरोबर आहे सर्वांची चर्चा आहे आणि त्याचबरोबर बाली ट्रॉफीची देखील चर्चा संपूर्ण भारतभर होते त्याचं कारण आहे आजपासून खुल्या गटाला सुरुवात झाली आणि पहिलीच मॅच खूप रंगतदार होईल असं सर्वांनाच वाटतंय कारण चार ओव्हरमध्ये अडोतीस रन केलेले आहेत दोन्ही सेट बॅट्समन मैदानामध्ये खेळत आहेत गौरव आणि गौरवच्या बरोबरीने विलास कांबळे म्हणजे बारक्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय आणि आता बॉलिंग मार्कवर आलाय संकेत पाटील मॅन फ्रॉम मुरबी रायगड यस मुरबी के गेंदबाज संकेत पाटील को बॅटिंग पावर प्ले मे बुला गे उनका सामना करेंगे बॅट्समॅन बार क्या काम ले समय आपको तीस मिनट का दिया गया है एक इनिंग के लिए इस बात का ध्यान रखें प्लीज़ ऑन फिर अंपायर अंपायर अमित सालवी और अंपायर शकील कोट्टी ऑल इंडिया ओपन से पहला मुकाबला आप देख रहे हैं दूसरा मुकाबला आरडी एलेवन भिवंडी और आजमगढ़ राजस्थान रॉयल्स एलेवन के बीच में उसके बाद अ मैच हाई वोल्टेज मैच पैरामीटर रायगढ़ जानी एलेवन उमर एलेवन पहली गेंद फुलर लेंथ की गेंद थी वाइड कर आ, आरे बल्ले से खेलने की कोशिश की थी बार क्या काम लेने डॉट गेंद बॉलिंग संकेत पाटिल इस मरतबा गेंद को उछाल दिया है फील्डर उसके नीचे आ रहे हैं इसका जरूर है बढ़िया कैच हालांकि दोनों की छीना छपटी में आखिर कैच समाप्त किया ऑन के, के फील्डर अमित ने और आउट हो गए बहुत बड़ा झटका कामले ने कितने गेंदों का सामना किया आठ गेंदों का सामना किया और कुल मिलाकर एक सिक्सर से नौ रन बनाए नॉट अ जितना वो मशहूर है उस तरह बल्लेबाजी नहीं कर पाए क्या कहेंगे कुनाल अगदी बरोबर है ज्या पद्धति ने नाव है बारक्या कामड़े से रायगढ़ क्रिकेट मध्य तशी बॅटिंग आता त्याच्या माध्यमातून झालेली नाही आहे या मॅचमध्ये परंतु ज्या पद्धतीने हे षटक जे पावर प्लेचं षटक होतं बॅटिंग पावर प्ले सध्या सुरू आहे आणि पावर प्लेमध्ये पहिले दोन बॉल डॉट टाकलेले आहेत संकेत पाटीलने यावर्षीचं सीझन संकेत पाटीलसाठी खूप चांगलं ठरलं आहे त्याने रायगडच्या किंजल ट्रॉफीमध्ये खूप चांगली बॉलिंग केली आणि तिथून आपण पाहिलं तर त्याने खेळण्याच्या धर्मवीर आनंदीके ट्रॉफीमध्ये चांगली बॉलिंग केली आणि सातत्यामध्ये चर्चेमध्ये राहिलं आहे या व पंचन ऑनफील्ड अंपायर ने मदद घेत है थर्ड अंपायर से ये देखिए निकल के मारने की कोशिश और तीसरे अंपायर को कॉल किया गया है टी वी गोकुलदास पाटिल और आउट हो गए बैट्समैन स्टम्पिंग देखिए ये ये जो रिप्ले है इसको देखकर मुझे उन्नीस सौ वर्ल्ड कप के पहले ओवर की याद आती है जब सनत जयसूर्या को पहले ओवर में ऑन दी लाइन बल्ल के वजह से आउट दिया गया था जो फाइनल मुकाबला ऑस्ट्रेलिया बनाम श्रीलंका खेला गया था निराश कदमों से डगआउट की तरफ पलटते हुए फरहान पटेल डगआउट नए बैट्समैन अनूप पाटिल बल्लेबाजी को आए क्या आप बॉलिंग कर रहे हैं संकेत पाटिल बैटिंग पावर प्ले में अब तक तीन गेंदों में दो विकेट लिए हैं और हैट्रिक पे आ गए हैं संकेत पाटिल इंटरनेशनल क्रिकेट में उनचास हैट्रिक अभी तक हो चुके हैं टेस्ट क्रिकेट में पैंतालीस हो चुके हैं और टी ट्वेंटी में चौदह हो चुके हैं और बाली में ग्रामीण से छः हुए हैं और सिटी क्रिकेट में दो हो चुके हैं ऑन हॅट्रिक असेल आणि आतापर्यंत ज्या चार विकेट घेण्यात आलेल्या आहेत त्या चारी चारीच्या चारही विकेट संकेतनेच घेतल्यात याचा देखील आवर्जून उल्लेख करायला हवा कारण चांगली बॉलिंग संकेतने आतापर्यंत दाखवली या मॅचमध्ये हॅट्रिक गेन इट हॅज बीन अ वंडरफुल बॉलिंग विकेट टेकिंग बॉलिंग फ्रॉम संकेत पाटील छान हॅट्रिक गेन ओ स्मार साबा खेळणी की कोशिश व्हाईट आप अगर वो विकेट भी लेते तो हॅट्रिक नाही होऊन एक रन और स्कोअर मे आता हुआ उनचालीस पे पहुंचा स्कोर चार विकेटों के नुकसान पर नवी मुंबई वर्द वंस सॉल्यूशन का इस मरतबा कट के अंदर की जानी बाई थी देखने अंपायर क्या इशारा करते हैं बाई का इशारा विक के ऊपर से गई थी ज्यादा शफल करके खेले थे बैट्समैन जास्त शफल झाला होता अनुप पाटील आणि इथे बीट करून बॉल स्टम्पच्या वरून गेला आणि त्याचमुळे अंपायर अमित साळवी यांचा इशारा आला की हा बाईसचा स्वरूपामध्ये एक रन मिळेल कमाल की बॉलिंग करणे संकेत पाटील हे स्मारता बाप पॅक फुट पॅक आहे बहुत ही खूपसूरत कट शॉट और गेन द पहिले बाउन्स पर चार रन डिलाइट स्ट्रोक प्लेड बाय बॅट्समॅन धीरज बोईर वॉट यू थिंक कुणाल अबाउट लास्ट स्ट्रोक चांगला स्ट्रोक होता बॅकफुटला गेला वेट ट्रान्सफर केलं वाट बघितली आणि त्यानंतर एक चांगला फटका आणि याच्यासाठी जाणला जातो हा धीरज भोईर चांगली बॅटिंग आणि इथे रन बनतात आता स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने चव्वेचाळीस फोर्टी फोर लॉस ऑफ फोर विकेट हालाकी <laughs> बहुत थोडी हलकी विद थी लेकिन अपने आप को रूम दिया बहुत ही दिलकश शॉट जाजिबुल नजर स्ट्रोक गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर चार रन स्कोर उछलता हुआ नवी मुंबई चौवालीस रन में और चार विकेटें गिरी solution, नवी मुंबई का स्कोर संकेत आर्म राउंड स्टम्प आगे रखा था हेलीकॉप्टर शॉट खेला है डीप वाइड लॉन्ग ऑन पे लॉन्ग ऑन से आए थे डीप ऑन पे उठाया एक रन और इसके साथ ही पांच ओवर की समाप्ति टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई वरद्वान सोल्यूशन नवी मुंबई 45 रन और चार विकेट दोनों कैप्टन को पांच ओवर खत्म हुए हमारे फाइव फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में बैठना है आरडी डी एलेवन भिवंडी और आजमगढ़ राजस्थान एलेवन के कैप्टन पाच ओव्हरचा खेळ ते संपलाय पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पंचेचाळीस आणि संकेतने त्याचा दोन ओव्हरचा स्पेल कंप्लीट केला त्याने दोन ओव्हरमध्ये चौदा रन खर्च केले आणि चार विकेट्स घेतल्या कुठलीच मेडन नव्हती परंतु चांगली बॉलिंग पावर प्लेमध्ये त्याला बॅटिंग पावर प्लेमध्ये बॉलिंग करायची होती आणि पावर प्लेमध्ये त्याने या बॅटिंग पावर प्लेच्या दरम्यान फक्त सात रन खर्च केले वेल बोल्ड संकेत आणि आता शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हरमध्ये पाहूया कितपत टार्गेट सेट केले जाईल वरद वन सोल्युशन नवी मुंबईच्या माध्यमातून गावदेवी गावठांच्या विरुद्ध कुणाल इसका मतलब आहे की संकेतने साफ संकेत दिए इंडिकेशन दिए की बाली ट्रॉफी में उनकी गेंदबाजी एसी राहिंगी एक्सलंट डिस्पेल फ्रॉम संकेत टू वर्स आ, गिवन मे कन्सिडर फोर्टीन रन्स एन क्लेम फोर विकेट्स आखिरी ओवर के लिए विशाल को बुलाया गया है स्मर तबाह जोर से मारने की कोशिश टाइमिंग उतनी अच्छी नहीं ऑन पे ऑफ के खिलाड़ी आए एक रन बनता हुआ विशाल घड़त आए गेंदबाजी को अनूप पाटिल के लिए गति परिवर्तन इंतजार किया पुल किया गया इनको आने दिया था फील्डर को पाया डीप में एक रन 47 आई थिंक आई थिंक आई थिंक लेकिन बहुत ज्यादा कुणाल दाते जानते हैं ओपन क्रिकेट के बारे में बट आई थिंक दिस इज नॉट इनफ टोटल मेड बाय नवी मुंबई विशाल स्वीच इट लेकिन टाइमिंग अच्छी नहीं लुढ़क कर पहुंची गेंद डीपिश गली में नो बॉल का इशारा अंपायर का रिप्ले में हम देखना चाहेंगे फ्री टाता हुआ धीमी गेंद इस मरतबा फिर से शॉट को टाइम नहीं कर पाए वाइट ऑफ लॉन्ग ऑन गेंद को फील किया एक रन देखिए कुनाल डेथ ओवर में मानो सिंगल आ रहे हैं तो गेंदबाज और कप्तान बहुत खुश होंगे अगदी बरोबर आहे का खूश होऊ नये कारण खारकोपरचा बॉलर विशाल घरत याच्या हातामध्ये हे षडक सोपवण्यात आलं आहे आणि खऱ्या अर्थाने अतुल मडवी हे मास्टर माइंड आहेत जे संघमालक आहेत या टीमचे भरपूर यंग लोकांना म्हणजे यंग प्लेयर्सला ते दे संधी देतात आणि चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये देखील डेथ तिथे विशाल घरत करताना दिसतात फिरसे मिस्टाय मिस्टर दुसरे की कॉल रॉंग अँड थ्रो दोन पुढे बावन पे स्कोर इस वक्त बड़ा वन सॉल्यूशन नवी मुंबई का गावदेव स्पोर्ट गाउटन उड़न के सामने कितनी गेंदे है डेथ ओवर की दो गेंदे बची कुछ करने के लिए अब सामना करने जा रहे हैं बैट्समैन धीरज हुए मैन फ्रॉम धारावी इस फ्राम स्क्वाड ऑफ द विकेट खेला है गेंद पॉइंट की तरफ सड़क रही है नहीं रोक पाए चार रन बेहतरीन स्क्वाड ड्राइव संदीप पाटील की या ताजा होती भारत के क्रिकेटर अगदी बरोबर आहे संदीप पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा चौकार होता स्क्वेअर ड्राईव्ह त्यांच्या माध्यमातून धीरज भोईर दारावे गावचा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय चांगली बॅटिंग इथे धीरज करत असताना आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या छप्पन्न बॉलिंगचं प्रत्युत्तर बॅटिंगने देणं गरजेचं आहे आणि ते इथे देतोय धीरज रन झाले छप्पन्न धीरज के घर छः रन आखिर की दो गेंदों में जो दस रन आए उन्होंने स्कोर को बासठ पे पहुंचाया है और तिरसठ की चुनौती रखी है यहाँ पर वरद वन सॉल्यूशन नवी मुंबई ने गावदेवी स्पोर्ट गौठन उड़न के सामने दूसरी इनिंग की शुरुआत से पहले हम आपको लिए चलते हैं फाइव फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में जहाँ पर आरडी एलिमन के कैप्टन और आज़मगढ़ राजस्थान रॉयल के कैप्टन है हमारे वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और को इनका रेशमा मैकर के साथ शुक्रिया सिद्दीक भाभी आपका दोस्तों बाली ट्रॉफी 2021 में आज की शाम बहुत खास है क्योंकि पूरे हिंदुस्तान की नज़र इस वक्त भिवंडी पर है और भिवंडी का क्रिकेट अब हिंदुस्तान के क्रिकेट से भिड़ने जा रहा है क्योंकि मेरे दाई और है आर डी ट्रिपल फोर जीरो इलेवन यानी कि विनोद दादा पाटिल फेम टीम जहाँ सारे भिवंडी के एक से बढ़कर एक बड़े खिलाड़ी और एक तरफ आजमगढ़ राजस्थान रॉयल मतलब आजमगढ़ यूपी से सीधा भिवंडी आए हुए तमाम खिलाड़ी है फाइव फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स में आज चहल पहल बढ़ गई है क्योंकि इस टॉस बॉक्स के स्पॉन्सर है मुशीर चंद साधात पटेल और विष्णु चंदे मेरे साथ जुड़ चुकी है खूबसूरत रेशमा महेकर और अब मैं आवाज़ देना चाहूँगा हमारे मैच रेफरी अजीम हमदुल्ले से कि हमारे साथ जुड़ जाएँ इस मैच के टॉस के लिए हमारे साथ उपस्थित रहेंगे एसके एंटरप्राइजेस मैजिक बॉक्स स्पॉन्सर शुमाइल सुसे यारो का यार रजी कुवारी आर के हिट एम स्पोर्ट्स के रजी कुारी जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए पंद्रह दिन के पंद्रह बैट्स स्पॉन्सर किए हैं तारीफ सैयद सेवेंटी सेवेंटी स्पोर्ट्स खेलकूद की दुनिया का वो बड़ा नाम जिसने पिछले दस साल में हिंदुस्तान के क्रिकेट को बारीकी से देखा है और क्रिकेट के प्रोडक्ट्स और सर्विसेज़ का एक अफलातन नाम तारीफ सैयद और महबूब गोरी वेलविशर गोरी फॉर्म सेंटर ये हमारे साथ जुड़ चुके हैं। तमाम मेहमानों को रिक्वेस्ट है कि हमारे साथ फाइव टॉस बॉक्स में जुड़ना है आपके दस्ते मुबारक से हम जो ये अगला टॉस है वो करने वाले हैं क्या बच्चा पार्टी भी आज हमारे साथ ज्वाइन हुई है या। अच्छा महबूब गोरी जी के सुपुत्र है देखिए सो so, दोनों टीम्स को टीम कैप्टन को और हमारे तमाम मेहमानों को कॉइन दिखाना चाहती हूं कॉइन के वन साइड में है ए बी यानी कि बाली ट्रॉफी की आन बान शान अलताव बाली एंड कॉइन के सेकंड साइड में है पी यानी कि जिला परिषद महबूब गौरू जी आपके दस्ते मुबारक से ये कॉल होने वाला है आजमगढ़ राजस्थान रॉयल्स इनका कॉल है ए बी इज अ कॉल एंड एट्स ए बी यानी कि अल्ताफ बाली सो so, आजमगढ़ राजस्थान रॉयल्स ने ये टॉस जीत चुके हैं सबसे पहले फाद दलवी मनसब बुल्ला रॉलेक्स मेडिकेयर का ये खूबसूरत किडबैक रजी कुआारी के हाथों तो दिया जा रहा है आजमगढ़ राजस्थान रॉयल के कैप्टन को और जॉली डिजाइनर का 20% का डिस्काउंट वाउचर ताब शुमाइल सुसे आ, साथ में मिलकर दे रहे हैं महबूब गोरी साहब भी है बहुत बहुत शुक्रिया हमारे तमाम मेहमानों से गुजारिश है कि अब आप मैच का आनंद लेने के लिए सीधा इस वक्त स्टेज पर आ जाएं। थैंक यू सो मच टू ऑल स्पेशल गेस्ट आई होप आप बाली ट्रॉफी 2021 की जो सारी ओपन मैचेस हैं वो इंजॉय कर रहे हैं आजमगढ़ राजस्थान रॉयल्स यूपी और राजस्थान का संगम है आजमगढ़ से यहाँ भिवंडी पहुंचने में कोई तकलीफ तो नहीं हुई साहब नहीं सर बहुत अच्छा लगा यहाँ आके और टूर्नामेंट बहुत बड़ा होता है यहाँ पे तो हम लोग की ख्वाहिश थी कि बॉली ट्रॉफी खेलेंगे और भिवंडी की जो टीम है ग्यास भाई की और ग्यास भाई भी हमारे साथ खेले हैं यूपी में तो भिवंडी की टीम बहुत अच्छी है इसमें कोई शक नहीं है और मैच बहुत अच्छा होगा इन शह टॉस जीत आपने क्या डिसीजन लिया है टॉस जीत हम लोग फील्डिंग करेंगे और ग्यास भाई टीम को जो है पचास या पचपन पे रोकना चाहेंगे शुक्रिया मेरे साथ जुड़ चुके हैं आरडी डी ट्रिपल फोर जीरो विनोद दादा पाटिल फेम गयासुद्दीन शेख कैप्टन सो so, uh, एक यूपी से आए हुए हैं और एक भिवंडी के सुपुत्र है सो so, कैसा ईट का जवाब पत्थर से देने होंगे यहाँ पे आज नहीं यूपी की टीम काफ़ी अच्छी है सब स्टार खिलाड़ी आजमगढ़ के आए हैं तो हम लोग भी अच्छा खेल खेलेंगे क्योंकि भिवंडी में हमारे को ऑडियंस का ज़्यादा सपोर्ट रहेगा तो बेनिफिट हमारे को रहेगा क्या बात है ऑडियंस का सपोर्ट हम घर बैठे यूट्यूब लाइव के द्वारा कर ही रहे हैं क्या कहना चाहते हो मतलब यूपी से आए तो उनको आ, हम यहाँ के आ, उनके मतलब उनको दावत देंगे आप या उनसे दावत लेंगे आज नहीं उनको हम लोग खाना वाना खिला चुके हैं <laughs> और महबूब भाई हर साल अच्छी टीम लाते हैं यूपी की एक बार फाइनल भी मार चुके हो बाली का तो देखते हैं ये साल उनकी लक साथ देती है कि नहीं आप आपकी लक कितनी साथ में है आपके साथ कितना आपका लक है हम लोग आजमगढ़ राजस्थान रॉयल्स वॉन्ट द टॉस एंड चूज टू फील्ड फर्स्ट बहुत कड़ा मुकाबला होने वाला है लेकिन उसके पहले चलिए चलते हैं फिर से एक बार ऑन गोइंग मैच की तरफ ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं टेनिस क्रिकेट जगतातील एक अशी मोठी क्रीडा स्पर्धा ज्या स्पर्धेवर संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष आहे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळलं जाणारं हे क्रिकेट आणि आजचा दिवस जर पाहिला तर आजचा दिवस आहे तो खुल्या गटाचा संपूर्ण भारतभरातून टेनिस बॉल क्रिकेटचे किंवा नामवंत खेळाडू आज भिवंडीमध्ये दाखल होतील बाली ट्रॉफी खेळण्यासाठी मॅच आजच्या या खुल्याकाटातील जर पाहिलं तर पहिली या ठिकाणी सुरू आहे ज्यामध्ये एका बाजूला आपण पाहू शकता नवी मुंबईची वन सोल्युशन वरद आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गावदेवी गावठाण यांच्यातील मॅच पहिली बॅटिंग केली होती नवी मुंबईने सुरुवात थोडीशी अडखळती झाली परंतु तदनंतर खूप चांगली कामगिरी केली आणि बासष्ट धावा केल्या त्रेसष्ट धावांचं आव्हान आणि त्रेसष्ट धावांचं आव्हान असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मुरगी मुरबी गावचा सितारा बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल नॉन साईला नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर उरण तालुक्यातील गावठांचा करण मडवी तर गोलंदाजीसाठी रोहा तालुक्यातील खैरा गावचा मुस्तकीम मुकादम पहिला बॉल पहिल्याच बॉलवर प्रहार आणि बॉल जातोय सी मार रे पार देखिए मुकादम के सामने दमखम वाला शॉट ओमकार पाटील और पहली बॉल पर बेस बॉल हिट और बॉल गई सीधा मैदान के बाहर रन केली याच साठी ओळखले जातात ओमकार पाटील ज्यासाठी कारण रायगड जिल्ह्यात या खेळाडूला खूप मोठ्या प्रमाणावर ग्लॅमर आहे आणि ते दाखवलं पहिल्याच बॉलवर यह पे मात्र चांगलिया पिचिंग पाया मिलाल ऑन साइड लाऊ कॉर्नर दिशा ने बॉलला खेल क्या खूब चांगली फील्डिंग पैला मिला धावे पर समाधान मानाव लगेल स्कोर जर पाला तो एक धावे पुढ़े पूे जाइल नहीं बहुत अच्छी शुरुआत देखिए चौका छक्का लगाने के बाद एक रन लेकर स्ट्राइक घुमाना ये चाहे चार ओवर का क्रिकेट हो छः ओवर का हो दस ओवर का हो बीस ओवर का हो पचास ओवर का हो रोटेट द स्ट्राइक ये पहली चीज सिखाई जाती है बैट्समैन को ताकि आप अंडर बैटिंग भी ना करें और ओवर बैटिंग भी ना करें और यहाँ पर सेवन एक अच्छी सुरुवात और राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे आणखीन एक खेळाडू ज्याने सर्वात प्रभावित केलं तो स्ट्राईक वर येताना आपल्याला पाहायला मिळतोय नाव हे करण मडवी ज्याने किंजल ट्रॉफी मध्ये सहा बॉल मध्ये अडोतीस धावा असताना एक कारनामा केला उभ्या महाराष्ट्राने पाहिला आज तोच खेळाडू दाखल झालाय बाली ट्रॉफी मध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी यावेळेला यावेलाoptsमचा बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होतोय व्हाईट बॉल घोषित केला जाईल पुस्तकिन देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे रायगड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती आपल्या हुकमी गोलंदाजीसाठी नाही डेफिनेटली एकात खराब गेंद गिर सकती है लेकिन जल्दी लय ले में आना ये फायदेमंद होगा गेंदबाजी वाली साइड के लिए समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय लाजवाब पुन्हा एकदा उत्तुंग प्रहार सीमारेषा पार जब इस तरह के ऑन द तो बल्ले का फॉलो थ्रू पीक पीट आता है लेकिन बैट को को आधे में ही रोक दिया और जाती हुई गेंद अपनी आँखों से देखते रहे आखिर तक कि मैंने तुझे भेज दिया है दर्जेदार फटका अकोटपैल हुआ प्रयत्न गोलंदाजा ने मागिल बॉल वरिल फटक उत्तर दिल विकेट गति परिवर्तन था मुस्तक मुकादम थोड़ा गलती से सीखते हुए देखिए कभी कभी घर में एक ट्रांजिस्टर होता है थोड़ा खराब होता है उसको रिपेयर करने की इच्छा नहीं होती तो हम क्या करते हैं ट्रांजिस्टर को आजू बाजू से ठपारते हैं थोड़ा स्टेशन फाइन ट्यून होता है और फिर ऑल इंडिया रेडियो सुनते हैं मुस्तक मुकादम का भी कुछ ऐसे ही हुआ पहले उन्होंने दो बार झटके खाए लेकिन आखिरकार लय ले में आए और वापस बेच दिया मैदान के बाहर करण मढवी को एक बड़ा विकेट यहाँ पर ले लिया है Uh, वरद वन सोल्युशन का सवाल आहे चंद्रकांत एक चीज है हो। टीम का नाम वरद वन सोल्युशन आहे और मॅच जीतने का वन है विकेट लेते रहें। मी म्हणेल रन तर आल्यात परंतु विकेट आली तेवढं महत्वाचं होतं कारण खूप कॉन्फिडन्स ती फटका खेळला होता त्याच फलंदाजाला पुन्हा चूक करण्यास भाग पडणं सोपी गोष्ट नसते परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील फनस डोंगरी गावचे खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत ओमकार हरपाल पुरस्कार देखील संपूर्ण वर्षभरातील रायगड जिल्ह्यातील त्यांनी मिळवला होता बरेचशी मैदानं योगेश पवार पद्धतीने आपण पाहतो पेनला पेनला त्याच बिलॉंग करणारे खेळाडू आहेत परंतु गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मुस्तकीम वा टप्पा पडल्यानंतर अक्षरशः फलंदाजाची टेस्ट घेणारा चेंडू पाहिला मिळाला कम्प्लीट परफेक्ट चेंडू परफेक्ट गुडलॅन बॉल गुडलन बॉल दरअसल में एक ऐसी गेंद है जो बल्लेबाज को तय नहीं करने देती मैं आगे जाकर खेलूँ या पीछे जाकर खेलूँ इसके पहले वो कुछ सोचते उनके होशो हवास को उड़ाती हुई सीधा गेंद विकेटकीपर के हाथों में कैद होगी यावेळेला लोअर फुल टॉस त्याला खेळलं स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सापडले ओंकार मुश्तकीम मॅच मध्ये आपल्या टीमला पुन्हा एकदा घेऊन येत असताना पहिल्या षटकात सर बरच काही पाहायला मिळालं चौदा धावा आणि दुसरी विकेट मुकादम ने वाकई में अकलमंदी का काम किया बिल्कुल बल्लेबाज के पैर के ऊपर लोअर फुल टॉस यानी कि फुटवर्क करने का मौका ही नहीं दिया और हल्के हाथ से जब खेले तो धीरज भोईर ने वो कैच लिया देखिए शुरुआत में ऐसा लगा कि मुस्तक मुकादम महंगे साबित हो रहे हैं कई बार जब आप शॉपिंग मॉल में शॉपिंग करने जाते हैं तो एल एन सॉली लुइस फिलिप लेते हैं तो ऐसा लग रहा है यार ज़्यादा खर्चा हो गया लेकिन उसकी वैल्यू फॉर मनी जब आप पहन के निकलते हैं तो दुनिया तारीफ करती है मुस्तकीम मुकादम का भी वही हुआ दो सिक्स ली है लेकिन साथ में उन्होंने दो विकेट भी लिए और पहले ओवर की कंपेरिजन को अगर मैं देखूँ तो पावर प्ले के पहले ओवर में पहली पारी में ग्यारह रन बने थे जिसके जवाब में पावर प्ले के पहले ओवर में दूसरी पारी में चौदह रन बने हैं तर चौदा नंतर या ठिकाणी येताना पाहायला मिळतात तरी सर कारण क्रिकेट हा खेळ असा आहे कधी बॅट्समनच्या बाजूने जातो कधी बॉलरच्या बाजूने जाताना पाहायला मिळतो आहे आणि सुरुवातीला तो पाहिलं तर बॅट्समनच्या बाजूने गेला परंतु जशी ओर संपत आली तोपर्यंत तो ब बॉलरच्या बाजूने देखील जाताना पाहायला मिळाला आणि हा खेळ आपल्याला त्यामुळेच आनंद देतो कारण तो दोघांही बाजूने जातो आज जर पाहिलं तर भिवंडी नगरीमध्ये बाली ट्रॉफी आणि त्याच दिवस जर देखील जर पाहिलं तर संपूर्ण भारतभरातून आलेले खेळाडू आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतील पहिली ओवर संपते चौदा धावा आल्या दोन विकेट आल्या परंतु नवी मुंबईचा आणखीन एक फिरकीपटू त्याला दुसऱ्या ओवरमध्ये आमंत्रित करण्यात आलेला आहे नवी मुंबईच्याच मात्र करावेगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळेल केतन भोईर यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे त्यांचा सामना करतील ओमकार पाटील टप्पा पड़े ना तो थोड़ा सा फेरक घेना बॉल परंतु स्टीयर के आ, एक धाव मात्र कठिका घी पहला बॉलर जर पाला तो ओमकार ने टप्पा पड़न थोड़ा सा बाहर वलन घे होता बॉलला केवल ढकल लन घस में से नौ बार जब कोई बॉलर गेंदबाजी की शुरुआत करता है तो उसकी पहली बॉल लूजनर होती है वाइड जाता है फुल टॉस जाता है लेकिन केतन भोईर नहीं केतन भोईर बैंग ऑन टारगेट और पहली गेंद पर उन्होंने बल्लेबाज को आखिरी दम तक ये तय नहीं करने दिया कि बड़ा शॉट खेलूँ या उसको धकेलूँ केतन पहा पहिलाच बॉल किती फिरलाय सर वेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न अप्रतिम एफर्ट सर या ठिकाणी वे ला लाजबाब होताना पाहायला मिळत आहेत केतन भोईरची फिरकी आणि त्याचबरोबरने एसटी रक्षकांनी घेतलेला लाजबाब कॅच गणेश कारंडे मॅन फ्रॉम आयरोली स्वीप मारने गए लेकिन वो आजादी नहीं मिली और गणेश कारंडे क्या बॉडी बैलेंस है और एक जिमनास्ट की तरह आखिरी दम तक कोई परेशानी नहीं हुई कपड़े मैले हुए लेकिन दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं तो अमित नाइक होते एक वेगा फटका खेलने का प्रयत्न परंतु एस रक्षक गणेश कारणे का जबरदस्त कॅच आणि डोळ्यांचं अशा प्रकारच्या कॅच क्रिकेटचा स्तर वाढवतात सर आणि त्यांनी ती घेतली आहे आणि म्हणूनच ते अष्टपैलू खेळाडू आहेत विनायक अपराज यांच्या संघात आपण त्यांना पाहतोय जबरदस्त एफर्ट्स चंद्रकांत एक इंटरनॅशनल ब्रँड आहे स्लॅझिंगर और स्लॅझिंगर का एक चीता रहता है आप अगर देखोगे स्लॅझिंगर के, के शूज या टी शर्ट बिलकुल जो गणेशने डायू मार स्लॅझिंगर चीते की तर नजर आया फंटास्टिक कॅच आणि ॲज अ टीमचे कॅप्टन ही भूमिका खूप निर्णायक असणार आहे परंतु केतन भोईरने आपल्या फिरकीचं जाळं टाकण्यास सुरुवात केली मी म्हणेल सर बॉल थोडासा होता ब्लॉकमध्ये होता त्याला मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळलं एक रन त्या ठिकाणी घेतली गेली सिद्धेश वास्कर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत रायगडच्या पणवेलचे गावचे खेळाडू आहेत ते देखील येताना पाहायला मिळत आहेत परंतु यावेळेला थोडंसं वेगात केलं आणि एक रन मात्र काढलाय सबसे बडी बात आहे नियमित अंतराल पर परटे गिराते रहना पहिली चौदा पर दुसरी चौदा पर तिसरी पंधरा पर बॅक टू बॅक विकेट्स के जब झटके लगते हैं उभरना ये आसान काम नहीं होता पर इस वक्त वरद वन बिल्कुल अपने विकेट सोल्यूशन बिलकुल सॉल्यूशन पर काम कर रही है या वेला आडव्या बॅटने बॉल स्ट्रोकला खेळला लेगच्या दिशेने बॉल मार्ग होईल सीमा रेषा काढताना बॉल पाहिला मिळतोय आणि सीमा रेषा पार देखील झालाय चार, चार 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 चौकार Go! भी है और यह नफासत भी है बिल्कुल लोअर फुल टॉस और आंखें झुकाकर कर एहतराम के साथ उस बॉल को जो स्प्रश स्वीप किया है कैमरे के लिए बहुत ही लाजवाब दृश्य और यूट्यूब के दर्शकों के लिए तो और भी बेहतरीन यावेळेला पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत आतापर्यंत ज्यांनी पिचिंग केली ते बॉल खूप चांगले राहिले फलंदाजला खेळ खेळायला अडचण आली एक बॉल फुलटॉस टाकला आणि त्यावर चौकार देखील आला म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की चुकीला माफी नाही आणि पुन्हा एकदा ट्रॅकवर आले चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली आणि ओंकार थोडेसे अडखळले यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू वीस धाबांवर धावसंख्या थांबली आहे तीन विकेट माघारी जरूर परतल्यात त्रेसष्ट धाबांचा पाठलाग करायचा आहे परंतु या षटकामध्ये केतन नॉर्मली स्पिनर जर पाहिलं तर थोडसे उशीर येतात परंतु केतनकडे ती क्षमता आहे पहिली किंवा दुसरी ओवर देखील हाताळण्याची आणि बॉलला स्पिन करण्याची या वेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं आपल्या फिरकीची जादू गर्रर गर गर, गर, गर बॉलला फिरवलंय आणि किपरकडे पाठवलंय वाह काय चेंडू टाकला ला जबाब दोन षटकांची समाप्ती धावसंख्या झाली वीस खेळाडूपास झाले तीन देखिए दो ओवर को अगर हम कंपेयर करते हैं मैंडेटरी पावर प्ले के पहले दो ओवर में स्कोर पहली पारी में अठारह था और उस वक्त उनके दो विकटें गिरी थी जिसके बनिस्बत दूसरी पारी में बीस रन बने दो रन ज़्यादा बने लेकिन एक विकेट भी ज़्यादा उन्होंने खोया है और केतन की वो जो आखिरी गेंद थी वो वाकई में बल्लेबाज के दिमाग के ऊपर एक इंप्रेशन छोड़ कर गई है क्योंकि बल्ले को फूंक मारती हुई गणेश कारंडे के हाथों में कैद हुई थी मेरे ख्याल से ये मैच अभी भी 50 50 चल रहा है अभी भी दर्शकों के लिए पाना मुश्किल हो रहा है कि कौन सी टीम इस मुकाबले की जीतेगी टीमले कोच प्रश्न असणार आहे दोन्ही टीम चांगल्या आहेत एका बाजूला जर पाहिलं तर नवी मुंबईतील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगडच्या उरण पणवेल परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे सर्व खेळाडू दाखल झालेत भिवंडीमध्ये आपल्या खेळात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी स्वप्न पाहिलं असेल कदाचित का काही खेळाडूंना काल रात्री झोप देखील लागली नसे कारण उद्या आपल्याला बाली ट्रॉफी खेळायची आहे नॉर्मली होतं सर म्हणजे मोठी स्पर्धा ज्यावेळेला असते ना तर कित्येक खेळाडू असं होतं उद्या मी काय करणार मैदानात गेल्यानंतर मला बॅटिंग मिळेल का बॉलिंग मिळेल का टीममध्ये असेल का बॅटिंग करेल का तर ह्या सगळ्या स्वप्न अगोदर पाहिली जातात परंतु ज्यावेळेला मोठ्या स्पर्धात मैदानात उतरतो ना तो आनंद काही वेगळाच असतो आणि आज संपूर्ण भारतभरातील खेळाडूंना बाली ट्रॉफी खेळण्याची संधी मिळणार आहे नहीं वाकई में जब आप टीम के लिए सिलेक्ट होते हैं देखिए कोई भी टीम हो चाहे आपके गली की टीम हो मोहल्ले की हो आपके तालुका की हो आपके जिले की हो आपके राज्य की हो यू आर पार्ट ऑफ द टीम दैट इज वेरी इंपॉर्टेंट और टीम शब्द का मतलब क्या है अंग्रेजी में टी ई ए एम टुगेदर एवरी वन मोर अगर हम साथ रहेंगे तो ज़्यादा कुछ अचीव कर पाएंगे दैट इज द फुल फॉर्म और अदर आधे दबरीविएशन टी ई ए एम टुगेदर एवरी वन मोर साथ में रहें अच्छा खेलें कामयाबी हासिल करें इज द मीनिंग ऑफ टीम ब्रिजेश आलेत गोलंदाजीसाठी लाँग ऑफच्या दिशेने मात्र या बॉलला पाठवलं पहिलाच बॉल थोडासा वेगात जरूर पाहायला मिळाला होता परंतु ढकललं लाँग ऑफच्या दिशेने एक रन त्या ठिकाणी घेतली गेली त्रेसष्ट धाबांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे सहा षटकांच्या या मॅचमध्ये दहापेक्षा थोडीशी वर सरासरी पाहिजेत आणि तिथपर्यंत ती गाठलेली आहे म्हणजे मॅच सर ही बॅलन्स आहे आणि विशेष म्हणजे चुरशीची होणार ज्यावेळेला आपण व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेट पाहतो भारतभरातून आलेल्या संघांचं क्रिकेट पाहतो प्रत्येक खेळाडू हा नक्कीच त्याची निवड क त्याच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरच केली असते तिकडे वशीला चालत नाही तिकडे तुम्ही पारखूनच तुम्हाला घेतलं जातं आणि आज संपूर्ण रात्रभर तेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठा डंका पेटलाय परंतु आज जिंकणार कोण हे देखील आपल्याला पाहावं लागेल यावेळेला ओमका आपल्या अनोख्या शैलीमध्ये या, या बॉलला पाठवतात सीमा रेषेच्या पलीकडे उत्तुंग प्रहार बिग 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 सिक्सर लक्षवी बिल्कुल हॅन्सी क्रोनियस टी वॉ स्टाईल मध्ये उठा दिया और ओमकार है तो बेडा पार है वो दिखा दिया उसने व्हाट अ हॉट शॉट दैट वाज बैठक शॉट और छ रन या खेळाडूने मात्र नक्कीच मुरबी नक्कीच ना, गावाचं नाव देखील अगदी टेनिस क्रिकेट मध्ये झळकावलं यावेला बॅक फूटला गेले कट करण्याचा प्रयत्न तो कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्त होईल पहा गॅप शोधला आणि बॉल ला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे चौकार स्टाइलिश अंदाज में खेला था और खराब क्षेत्र कप्तान स्वयं गणेश कारंडे के बाजू से गेंद गुजर गई मानो जिस तरह कोई टोल नाके पर बिना टोल भरे गाड़ी गुजर जाती हो याचमुळे की काय या खेळाडूचे रायगडात खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात त्याचा स्टायलिश अंदाज खेळण्याचा मॅच विनर आहे कित्येक स्पर्धा एका हाती जिंकून दिलेल्या आहेत आणि आज बाली ट्रॉफी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे हा खेळाडू पनवेल तालुक्यातील मोरवी गावचा गोलंदाज देखील प्रयत्न करतील कमबॅक करण्याचा कमबॅक करावंच लागेल दोन्ही बाजूने नक्कीच हल्ले प्रतिहल्ले होणे गरजेचं आहे चुरस प्रेक्षकांना पाहिजे असते ब्रिजेश फॉलो गोलंदाजा ने पर्चा हाथा मधे बहुत अकलमंदी वाली गेंदबाजी और यही जरूरी है कि जब आप एक गलत गेंद करते हैं तो वापसी करें जब आप अपने रनअप पर वापस चलकर जा रहे होते हैं तब आप एक योजना बनाएं अगली गेंद में कैसी करूँगा ब्रिजेश यावेळी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला जातोय रणनीती सर्वात महत्त्वाची असते म्हणजे ती बॉलरलाही बनवावी लागते आणि बॅट्समॅनलाही बनवावी लागते हातात बॉल घेऊन ज्यावेळेला बॉलर, बॉलर बॉलिंगसाठी निघतो त्यावेळेला मात्र मनामध्ये हेच विचार करत असतो की मला बॉल कुठे टाकायचा आहे जेणेकरून रण येणार नाही बॅट्समनला मी थांबवेल आणि माझ्या टीमला मी मॅचमध्ये आणेल तीच रणनीती बनवावी लागते बॉलरला वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र फिरक घेतली फुलर लेंथ होता परंतु थोडासा बॉल कट झाला आणि पर चाहता चांगली गोलंदाजी चांगले कमबैक में मंडे सर ये रणनीति तो थी साथ में कूटनीति भी थी बल्लेबाज को बिल्कुल समझने नहीं दिया ओमकार को और ओमकार जैसे अकम्पलिश बैट्समैन को बांध कर रखा यावेळेला पहा चित्रक्षक त्या ठिकाणी अडवत आहेत बॉल शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात निखिल पारवे होते एक रन मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि एक जबरदस्त मुकाबला मी नक्कीच या ठिकाणी म्हणेल सर कारण तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय तीन षटकं संपल्यानंतर तीन विकेट गेलेल्या आहेत आणि पहा थ्री 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 तेहतीस धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत मॅच ऑन आहे जर विकेट गेल्या तर मात्र मॅचमध्ये गोलंदाजी करणारी टीम येऊ शकते परंतु अशाच रन आल्या तर मॅच मात्र फलंदाजी करणारी टीम देखील जिंकू शकते एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे तीन षटकं झाली तीन षटकं बाकी आहेत अठरा चेंडूमध्ये तीस धावांची आवश्यकता आणि उर्वरित तीन षटकांसाठी मी घेऊन जातोय नक्कीच भिवंडीची जाण आणि आमचे मार्गदर्शक समालोचक बावे सर आणि माझे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते सर बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे तशी खून आता अंपायर ऑनफिल्ड अंपायर आमच्यापर्यंत आहेत शकील कोट्टी बहुत धन्यवाद हरेशन चंदू आइए दोस्तों लौट चलते हैं सुपर से ऊपर भारत के शो बाली ट्रॉफी की अद्भुत दुनिया में बहुत ही सुहानी शाम और आईपीएल के वेलवेट वाइस कुणाल दत्ते जुड़ चुके हैं इस वक्त मेरे साथ कमेंट्री में देखिए तीन ओवर में रन बने 33 और तीन ओवर में तीस रन चाहिए नेक टू नेट फाइट चलती हुई और ओमकार पाटिल इस वक्त बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं चांगली बॅटिंग पाटील पाटीलजी थँक्यू सो मच हरीश सर आणि त्याचबरोबर चंद्रकांत शेटे चंदू यांना तुम्ही ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान अठरा बॉलमध्ये तीस रनची आवश्यकता रिक्वायर रन रेट जर पाहिला तर दहा आणि ओमकार पाटील मैदानामध्ये खेळतोय त्यामुळे मी म्हणेन नक्की हा सामना गावदेवी गावठांच्या दिशेने झुकतोय परंतु बॉलिंग चांगली केली तर वरद वन सोल्युशन कमबॅक करेल चांगला बॉल केतनचा केतनने मागच्याही ओव्हरमध्ये प्रभावित केला आणि याही ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे बाईचच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन मिळताना दिसते ओंकारने अनेक पैत्रे वापरले परंतु केतनच्या विरुद्ध त्याला अजूनपर्यंत यश मिळालेलं नाही आहे कमाल की थी लेकिन देखिए इस मॅच का जो भी रिजल्ट आहे कुणाल ओमकार की बल्लेबाजी पे बहुत डिपेंड करता है इस वक्त वो तेवीस पे बल्लेबाजी कर रहे ये मॅच मुझे लगता कि की ही कट टू कट फोटो फिनिशाय सतरा बॉल मध्ये एकोणतीस रन केतनचा हा बॉल पुन्हा एकदा थोडासा पुढेच टाकलेला बॉल होता नॅचरल लेग ब्रेक करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि मुंबई टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम याच करावे गावच्या बॉलर केतन भोईरच्या नावावर आहे आणि तोच रेकॉर्ड इथे कायम त्याला ठेवायचा आहे तशीच त्याला बॉलिंग करायची कारण तो खेळताना दिसतोय बाली ट्रॉफीमध्ये सोळा बॉल एकोणतीस रनची आवश्यकता पुढे टाकलेला बॉल होता थोडासा हवेत राहिला कवर पॉईंटमध्ये डीपमध्ये बॉल निघतोय एक रन कम्प्लीट होते दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवला आहे दोन रन मिळताना दिसतील बॅट्समन सिद्धेश वास्करला आणि या डबल बरोबर आता रन करायचे आहेत पंधरा बॉलमध्ये सत्तावीस यस आय थिंक दिस इज द ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट लास्ट वन वॉज अ स्विंगिंग युअर कर्न विथ द शॉर्ट बॅकलिफ ट्रे वन सॉफ्ट हँड ट्रे वन इन कबर्स दी टेकन फर्स्ट रन व्हेरी फास्ट पुन्हा एकदा केतन तयार पंधरा सत्तावीस ऑन साइड दिशा दिली आहे सिद्धेशने डीपमध्ये बॅकवर्ड स्कोअर फिल्डर आहेत एक रन कंप्लीट होते दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये एकच रन मिळते सिद्धेश वास्करला चांगली बॉलिंग करत असताना केतन भोईर इव्हन म्हणजे मेरिटवर तो बॉलिंग करतोय जास्त रूम देताना दिसत नाहीये बॅट्समनला त्याच्याकडे नॅचरल लेग ब्रेक आहे त्याचा खूप चांगला वापर करताना दिसतं ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर थोडासा पुढेच टाकलेला बॉल थोडासा स्विंग देखील झाला हवेत आणि तिथेच स्विप करण्याचा प्रयत्न एक रन मिळते चौदा बॉल मध्ये सव्वीस रन चांगलं षटक केतन बोईरचं पुढे टाकलेला बॉल यावेळेला चान्स आहे फिल्डर पहा टाईव लागून झेल घेण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दरम्यान प्रयत्नांती परमेश्वर गौरव होता तिथं कोपर खेळण्याचा खेळाडू आणि अक्षरशः झेपावला काय प्रयत्न त्याच्या माध्यमातून ची बी शर्मा जाय मुझे तो ऐसा लगा कि थोड़ी देर के लिए मानो जॉन्टी रोड्स आ गए हो जिस तरह से उन्होंने एफर्ट दिया था बिलकुल सही बात आपने कही रिप्ले पुन्हा एकदा लेनचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गौरव होता पॉईंटला आणि प्रयत्न खूप चांगला केला अपयश आलं तेरा बॉल पंचवीस आडव्या बॅटने बॉल पाठवलाय स्लॉक स्वीप बॉल पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग बाउंड्रॅनच्या बाहेर सिद्धेश वास्करच्या बॅटमधून येतोय हा षटकार खेलाय कमाल का शॉट गजब का शॉट 6 रन भास्कर के बल्ले से और उन्होंने भी कह दिया सब बंदिया चल गई रन बंदी बाली ट्रॉफी में नहीं चलेंगी 44 रन झालेत 12 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता आहे ड्रिंक्स ब्रेक थोडासा झालाय टीम हडल होते चर्चा करत आहेत बॉलिंग करणारी टीम बॅट्समन देखील एकमेकांबरोबर चर्चा करत आहेत 12 बॉल आणि 19 रन हे समीकरण बाली ट्रॉफीच्या दरम्यान पहिल्याच मॅच मध्ये ऑल इंडिया ओपन स्पर्धा तुम्हें पहात है वरद वन सोल्यूशन नवी मुंबई वर्सेस गावदेवी गावठान उरन त्रेस का पाठलाग करता चार ओवर का चा चार ओवर ऐसी चौवे चीस रन के लिए टीम गावदेवी गावठान ने आ, कुनाल क्या लगता है बैटिंग पावर प्ले खत्म हुआ है बारह गेंदों में उन्नीस रन चाहिए ये जो ओवर है कुरान कुनाल ये दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है यहाँ से मैच की दिशा और दशा दोनों बदलेंगी और ये जो ओवर है तय करेंग की इस मॅच को जितणे की तरफ कोण जाय के अगोदरचं षटक कशा पद्धतीने टाकलं त्याचे हायलाइट्स आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात प्रिन्स मुव्हीज आणि त्याचबरोबर सेवेंटी सेवेंटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं चांगले बॉल टाकले परंतु शेवटच्या बॉलवर मात्र मोठा षटकार आला अगेन्स्ट द स्विंग हा खेळलेला फटका स्क्वर्ग लाइनच्या बाहेर बॉलला टर्न मिळूच दिलेला नाही आहे टर्न प्राप्त झालेला नव्हता आणि त्याला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीलाइनच्या बाहेर बारा बॉल एकोणीस रनची आवश्यकता मॅच नंबर टू आपल्या समोर आर डी ट्रिपल फोर झिरो भिवंडी वर्सेस आजमगड राजस्थान रॉयल्स टॉस तिथे जिंकलाय आजमगड राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये बॉलिंग मार्कवर येतोय मुस्तकीन मुकादम ज्याने प्ले प्लेमध्ये बॉलिंग केली होती आणि तेरा रन चौदा रन खर्च केले होते प्लेच्या दरम्यान मुस्तकीन मुकादमने रोहामधील खैरा गावचा खेळाडू आहे रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगली बॉलिंग केली होती पुना गनेश ने या खेळाडूने आणि पुन्हा एकदा कॅप्टन गणेश करांडेने या खेळाडूवर भरोसा दाखवलाय पहिलाच बॉल हवेत खेळलाय अगदी हवाई यात्रा करत बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडविकेट सीमारेषा पलीकडे के एल राहुल ऑफ रायगड बॅट्समन ओंकार पाटीलच्या बॅटमधून षटकार चांगली बॅटिंग ओमकार पाटील मॅन फ्रॉम मुरबी काय फटका इथे सजवला हँड कॉर्डिनेशन किती चांगलं आहे यावरून हे दिसतं इलेव्हन मुरबी या टीमसाठी तो सातत्याने ग्रामीण क्रिकेट खेळत असतो एक चांगला खेळाडू अकरा बॉलमध्ये तेरा रन पन्नास रन पूर्ण झालेले आहेत गावदेवी गावठांच्या शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न मिस टाईम विकेटकीपर येत आहेत खाली आणि ते मात्र बॅट्समन ओमकार पाटीलची खेळी समाप्त दहा बॉल तेरा रनची अजूनही आवश्यकता असेल बारक्याने घेतला हा झेल हैं तो जो शॉर्ट पिच अगर आपके पास हैं और यॉर्कर्स हैं तो काफी इफेक्टिव रहती है पिछली गेंद जो थी क्योंकि तेज गेंदबाज है मुस्तकिम मुकादम सीने के करीब आई थी और ऑफिसम के बाहर से अनकन्वेंशनल स्ट्रोक खेला था यही कारण के शॉट को टाइम नहीं कर पाए और आउट हो गए ओमकार पाटिल सिद्धेश्स मना ले सूरज पाटिल ऑन साईडला दिशा दिली आहे डीपमध्ये फिल्डर आहेत ला एक रणी ते कंप्लीट के केली जाईल दुसऱ्या रनचा प्रयत्न करताना दिसत नाहीये सिद्धेश वास्कर मॅन फ्रॉम बंगारपाडा आणि दुसऱ्या बाजूला सूरज पाटील आलाय आता खेळण्यासाठी तो आहे वाघिवली वाडाचा खेळाडू रायगडमधील नऊ बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे नऊ बॉलमध्ये बारा रनची आवश्यकता पहिल्याच मॅच मध्ये चुरस कायम आहे बाली ट्रॉफी दोन हजार एकवीसच्या दरम्यान बॉल यार मुस्तकीन Away फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयत्न भरपूर दूर वरुस करने का प्रयत्न होता अंपायर का इशारा तो हा वाइट बॉल अल ये देखिए किस तरह की गेंद थी देखिए तमाम ओपन की टीमें खेल रही है आ, सिर्फ बीमर के लिए रिव्यू रखा गया है या अंपायर अगर कोई को चाहे तो रिव्यू अंपायर्स ले सगळ्या नऊ बॉलमध्ये अकरा करायचे आहेत लेटकट करण्याचा प्रयत्न अंपायरकडे अपील केली जाते पुन्हा एकदा वळण घेतलं जाते अमित साळवी यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन कळवली जाते आणि आता मी म्हणेन हळूहळू का होईना मॅच मध्ये दमदार कमबॅक झालंय गावदेवी गावठाण उरणचं ओमकारची विकेट गेली त्यानंतर वाईट बॉल सुरूच आहेत मुस्तकीन मुकादमची आणि आता नऊ बॉलमध्ये रन करायचे आहेत दहा एंडला खेळताना दिसतोय सूरज याही वेळेला अंपाचा सिग्नल येतोय अनाद वाईट सलग तीन वाईट बॉल टाकले जातात मुश्तकीन मुकादमने इज द पुअर बॉलिंग दिस इज द पुअर बॉलिंग कन्सेक्युटिव्ह थ्री वाईट बिल्ड अप प्रेशर ऑन फिल्डिंग साईट नऊ बॉल मध्ये नऊ रनची आवश्यकता आता असेल रन बॉल इक्वेशन आलाय तीन वाईटमुळे मुळे आणि यावेळेला एक मोठा फटका येतोय स्क्वेअर लेग लाइनच्या बाहेर बॉल सीमारेषा पलीकडे मॅजिक बॉक्सच्या दिशेने रन्स मिळतील चार हा येतोय बाली ट्रॉफी चौकार जीत की तरफ यावेळेला वेगाने टाकलेला बॉल कॅच हा कॉल केलाय फाईन लेगला फिल्डर आहेत आणि तिथे आणखीन एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि आता सात बॉलचा खेळ शिल्लक असताना सात बॉल, सा बॉल मध्ये चार रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये चांगला फटका ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहेत एक रन इथे कंप्लीट होते दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल आणि इथे थ्रो पहा भरपूर खराब येतोय त्याचा फायदा इथे मात्र मिळताना दिसेल बॅटिंग करणाऱ्या टीमला रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर एकसष्ट आणि आता रन करायचे आहेत फक्त दोन सहा बॉलचा खेळ शिल्लक दोन रनची आवश्यकता पहिला सामना बाली ट्रॉफी मधला खुल्या गटातला तुम्ही पाहताय वरद इलेवन वन सोल्युशन नवी मुंबई वर्सेस गावदेवी गावठाण उरण आणि आता गावदेवी गावठाण उरण हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय कारण या टीमला सहा बॉलमध्ये रन करायचे आहेत दोन नेक्स्ट मॅच अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येते आर डी ट्रिपल फोर झिरो भिवंडी वर्सेस आजमगड राजस्थान रॉयल्स या टीमच्या दरम्यान त्यामध्ये आझमगड राजस्थान रॉयल्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय एका बाजूला आपण पाहतोय उद्योजक आर डी लॉन्चचे मालक आदरणीय विनोद पाटील साहेब यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आजमगड राजस्थान रॉयल मेहबूब साहेब हाजी इम्रान खान आणि हासिम नोमान खान यांचा संघ मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये खेळ करताना दिसेल नेक्स्ट मॅचच्या दरम्यान त्यानंतर पिरामिटर्स रायगड वर्सेस जानी इलेवन उमर आणि त्यानंतर मॅग्निफिसंट नवी मुंबई विरुद्ध विकी स्पोर्ट्स चाविंद्रा या मॅचेस आता होतील सहा बॉलमध्ये फक्त दोन रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये शेवटचा षटक टाकण्याची जबाबदारी आता धीरज भोईर यांच्या खांद्यावर आहे मॅन फ्रॉम दारावे एक चांगला ऑलराऊंडर नवी मुंबई क्रिकेटमधला परंतु रन डिफेंड करायचे दोन स्ट्राईकिंग खेळतो खेळतोय सूरज पाटील चांगला बॉल धीरजचा पहिल्या बॉलवर बीट केलं खोलून ठेवलं अक्षरशः बॅट्समनला बीट करून बॉल गेल्या विकेटकीपरच्या हातामध्ये रन मिळणार नाही पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे दोन रनची आवश्यकता पाली ट्रॉफीच्या खुल्या गटातील क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे पहिला संघ आता या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत जाईल आणि एक संघ स्पर्धेच्या बाहेर सोळा टीमचा सहभाग आहे तीन लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे खुल्या गटामध्ये बॅकफूटला जाऊन कट केलाय बॉल आता डीपमध्ये ट्रॅव्हल होत असताना कव्हर पॉईंटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत रन मिळताना दिसते एक एक लाख पन्नास हजार रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी तीस हजार रुपये रोख या स्पर्धेमध्ये दिलं जाईल आणि मालिकावीरासाठी बाईक ठेवण्यात आलेली आहे जो खेळाडू या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज ठरेल अशी भरघोस रकमेची स्पर्धा बाली ट्रॉफी तुम्ही अनुभवताय खुल्या गटातील हे पारितोषिका आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय चार बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एका रनची आवश्यकता चार बॉल एक रन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय सिद्धेश वास्कर भंगारपाडा गावचा हा खेळाडू आहे परंतु सिद्धेशने देखील यंदाच्या हंगामामध्ये रायगड क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे तालुकाने या गटामध्ये स्पर्धा गाजवल्या आहेत त्यामध्ये प्रसाद भोईरचा मी उल्लेख करीन जावळ्याचा सिद्धेश असेल भंगारपाड्याचा हे सर्व खेळाडू खूप चांगले खेळले आहेत त्या परिसरामध्ये बॅकफुटला जाऊन दिशा दिली आहे स्ट्रोकला जागा बनवत खेळलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय चार धावांसाठी आणि हा सामना इथे जिंकलाय टीम गावदेवी गावठाण उरन अतुल मडवी well अँड कंपनी वेल प्लेड बॉयज आणि आता लगेचच जाऊया आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे तिथे पुन्हा एकदा आपल्याबरोबर जुळतील व्हॉईस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर आणि त्यांच्याचबरोबर आमच्या को अँकर रेश्मा मयकर इट्स ओव्हर टू यू थँक्यू धन्यवाद कुणाल दाते सर अँड द होल टीम सो संध्याकाळच्या सत्रामधला ओपन गटाचा हा पहिला मुकाबला होता और ये तो बस सुरुवात है क्लायमॅक्स और पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त काय सामना रंगला होता आणि शेवदी गावठण संघाने हा सामना जिंकलेला आहे आपण त्या प्रेझेंटेशनकडे वळणारच आहोत पण त्याआधी आपण वळणार आहोत आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सकडे कारण त्यांना थँक्यू धन्यवाद बोलल्याशिवाय आपण आपलं प्रेझेंटेशन सुरूच करू शकत नाही तर मी धन्यवाद करू इच्छिते कपिल पाटील फाउंडेशन माननीय खासदार श्री कपिल पाटील देवेश पाटील सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील ज्यांच्याकडून ड्रेस स्पॉन्सर झालेले आहेत ए ए भारत गॅस कुक फूड सर्व लव जावेद दळवी आणि अस्फर बोलिंस्कर ज्यांनी गिफ्ट टॅम्पर मॅन ऑफ द मॅचसाठी स्पॉन्सर केलेले आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्क दयानंद चोरगे विरेन चोरघे आणि विराज चोरघे ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत मिथ फाउंडेशन दादा चौगुले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार फर्स्ट प्राईज ग्रामीण ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे बी क्रीमी खुर्शीद फारीद सैफ अन्सारी प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर मांगीलाल पालीवाल मॅजिक बॉक्स अँड सेकंड प्राइज सिटी ताज गार्डन धाबा अली अहमद प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर एच व्ही पी एल डायरेक्टर आहेत मकी पटेल आणि शाफिक भाई फर्स्ट प्राईज सिटी आर्ट टू पल्लनभाई मॅन ऑफ दी मॅच ट्रॉफी स्पॉन्सर पूर्वा कन्स्ट्रक्शन पूर्वा रवी सावंत मॅजिक बॉक्स स्पॉन्सर बर्फानी बाबा पद्माकर दादा चौधरी मॅन ऑफ द सिरीज सिटी बाईक सेवंटी सेव्हन्टी स्पोर्ट्स तारीफ सय्यद योगेश कुमार अँड कंपनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तेजस पाटील फोर्टी प्लस फर्स्ट प्राइज स्पॉन्सर रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तारीख रईस सुपर सिक्स वॉच स्पॉन्सर फरहान पटेल महापोली प्लेयर स्टैंड स्पॉन्सर इरफान बुरे महापोली प्लेयर स्टैंड स्पॉन्सर आर डी धाबा विनोद दादा पाटिल टेन बाइसिकल परफॉर्मेंस ऑफ द डे स्पॉन्सर परिणिति एंटरप्राइजेस सतीश चौधरी मैन ऑफ द सीरीज बाइक ओपन स्पॉन्सर एसके स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर मैन ऑफ द मैच कैप स्पॉन्सर ओ टू लाइव ड्रिंकिंग वाटर फयाज़ अंसारी एंड शाहिद पापा इथे जेवढे मॅजिक बॉक्स तुम्ही पाहता ते सुद्धा स्पॉन्सर केलेले आहेत डी सकारिया चेतन सकारिया अँड सादिक शेख एस एंटरप्राइजेस शुमाईल सुसे जॉली डिझायनर हरीश शेट्टी अँड विजय शेट्टी अब्दुल रहमान जयरोमी मांगीलाल पालीवाल अनिल गायकवाड सुचित डोळे उर्फ पाप्या पराग पाठोळे देवा फाउंडेशन रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रोशन बाग इरफान हदीस अन्सारी सुरेश गोपीनाथ दादा मात्रे उर्फ बाळ्या मामा सुमित कुमार अँड कंपनी आसिफ शेख कजिन ब्रदर ऑफ अल्ताफ भाई फोर्टी प्लस बेस्ट बैट्समैन वॉशिंग मशीन स्पॉन्सर शुक्रिया गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी सुभाष ठाकरे बीसीए प्रेसिडेंट वीरन ठाकरे धीरेन ठाकरे छह फैंसी प्राइज स्पॉन्सर किए लास्ट डे के लिए आरके फ्रीड एमजे स्पोर्ट्स रजी कुमारी ग्यासुद्दीन शेख परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए टेनिस क्रिकेट बैट स्पॉन्सर किए हैं ताज़ा किचन ताबिर जयरूमी मैन ऑफ द मैच के लिए डिस्काउंट वाउचर आनंद नायडू परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए पांच साइकिल जॉय कुमार एंड कंपनी करसन फ्लोरे आखिरी दिन के लिए छः फैंसी प्राइजेस गैलेक्सी मोटर पापाबाई खाड़ी पार वंजारपट्टी नाका uh, ग्रामीण का मैन ऑफ द सीरीज एक बाइक स्पॉन्सर की है फ्यूचर टेक एलिवेटर्स शोएब जिलानी अदनान अंसारी फाइव फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स स्पॉन्सर मुशीर नाचंद सदात पटेल विष्णु चंदे भारत नुस्खाई अरेबिया जाफर शेख चोचा जखड़ा इरफान चोचा रिजवान शेख रोलेक्स मेडिकेयर फाद अलवी मनसब बुल्ला टॉस विनिंग कैप्टन के लिए किडबैक सिमना आरू प्लांट मैन्युफैक्चर आसिफ शेख उपाध्यक्ष लघुमती विपक्ष समाजवादी पार्टी एवन चिकन सेंटर अतीक भाई अमन टूर्स एंड ट्रेवल्स गुलाम साबिर रुपेश यादव भाजपा युवा मोर्चा डोहड़े विलेज के अध्यक्ष है सिटी uh, क्रिकेट का पहला सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर किया है कशिप मुरुमकर तलोली ग्रामीण क्रिकेट का पहला सेमीफाइनल प्राइज़ महेश सुदाम राउत सिटी क्रिकेट का दूसरा सेमीफाइनल प्राइज़ सुजीत नामदेव uh, पाटिल खांडवाल एनके स्पोर्ट्स ग्रामीण का दूसरा प्राइज़ रिजवान फकी बिस्मिल्ला मोटर्स ओ आर एस एल जूस स्पॉन्सर नुरुल एन अंसारी नवाब स्पोर्ट्स के ओनर ग्रामीण का चौथा प्राइज़ और इसके अलावा शेरू केटर्स और सिद्धि इवेंट्स का बहुत बहुत शुक्रिया पुनः एक आम सग स्पॉन्सर्स का मनापास आभार चला तो अपन वाल आहोत अपने प्रेजेंटेशन सर्वानी कहीं आइए मैं अब जनाब फारूक शेख बिलाल शेख रजी कुवारी फारूक रईस खालिद पावले डॉक्टर जरार खरबे शाबिर शेख दयानंद भाई और प्रवीण भाई ये तमाम शख्सियत से गुजारिश करूंगा हमारे साथ स्टेज पर जुड़ जाए सभी मेहमानों को रिक्वेस्ट है हमारे साथ बी क्रीमी प्रेजेंटेशन बॉक्स और ताज गार्डन धाबा प्रेजेंटेशन बॉक्स में ज्वाइन होना है आपके दस्ते मुबारक से हम जो ये सारे सुपर फोर सुपर सिक्स और मैन ऑफ द मैच के गिफ्ट्स हैं वो देने वाले हैं तमाम हमारे मोजीज मेहमानों का बड़ी खुशी के साथ हम इस्तकबाल करते हैं आइए वेलकम और हमारे ये तमाम मेहमान हमारे बीच जब आते हैं तो हमें भी एक मोटिवेशन मिलता है क्योंकि काम आप कितना भी अच्छा करें देखिए रेशमा घर में बीवी या मम्मी खाना बनाती है तो खाते वक्त वो वो भी पूछती है खाना कैसा बना है तो हमारे जो मेहमान हैं ये हमारे लिए सबसे बड़ा सर्टिफिकेट है कि हमारे मेहमान यहाँ उपस्थित है और हमारे कार्यक्रम के लिए उनका आशीर्वाद उनका सपोर्ट जो है ये बड़ी बात है तो आइए शुरू करते हैं पहला अवार्ड सुपर फोर अवार्ड जिसके स्पॉन्सर है जावेद दलवी और अस्फर बोलिंस्कर ए, ए भारत गैस का तोहफा किसने जीता है सुपर फोर ऑफ मैच ओमकार गाव देवी गाउटन ओमकार जचा बल्ला आहेत दोन शानदार बाली ट्रॉफी चौकार आइए ओमकार जिसने किया है बेड़ा पार आरके के फ्रीट चे रजी कुवारी हे गिफ्ट एम्पर दुनिया का एक एकमात्र ऐसा शो कि जिसमें ज़्यादा से ज़्यादा इनाम दिए जाते हैं सुपर सिक्स की तरफ रुक करते हैं और जानते हैं वो इस है सुपर सिक्स सुपर सिक्स ऑफ दी मैच गोस टू ओमकार जसा गेला होता तसच तुला परत गाँव देवी गाँवठन संघातील ओमकार पाटिल बल्ला मधु आते हैं तीन शानदार बाली ट्रॉफी आइये ओमकार अब आपको ये अवॉर्ड दिया जा रहा है फारूक शेख साहब के हाथों तारीख रईस रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स द्वारा स्पॉन्सर की गई कलाई की घड़ी अब मैन ऑफ द मैच की तरफ रुख करते हैं मैन ऑफ द मैच गोस टू संकेत गाव देवी गाँव संघ संक लगे पड़त धावत था तो सबसे पहला अवार्ड हम शुरू करने जा रहे यहाँ बिलाल शेख के हाथो अब देखिए आपको शादी के दूल्हे की तरह खड़ा रहना है मेहमान स्वयं आएंगे और आपको देंगे ठीक है बिलाल शेख के हाथों जावेद दलवी इसफर बोलेंसकर का ये खूबसूरत तोहफा फारूक रहीस साहब के हाथों तो जावेद दलवी इसफर बोलेंसकर का स्पॉन्सर किया गया एक नायब तोहफ़ा साबिर शेख द्वारा अब एक और तोहफा इनायत किया जाएगा जावेद दलवी इसफर बोलेंसकर इनके द्वारा स्पॉन्सर किया गया एक और नायब तोहफ़ा डॉक्टर जरार खरबे इनके द्वारा जावेद दलवी इसफर बोलेंसकर इनके द्वारा स्पॉसर किया गया एक और बख्शिश दयानंद भाई के शु बातों से जॉली डिज़ाइनर का 20 परसेंट डिस्काउंट वाउचर प्रवीण भाई के हाथों ताबिर जयरूमी ताज़ा किचन का डिस्काउंट वाउचर खालिद पावले साहब के हाथों तो एक खूबसूरत मेडल बी टू के अतिक पल्लन उनके द्वारा ये स्पॉन्सर किया गया है रजी कुमारी आर के फ्रीट के ओनर है उनके द्वारा एस के स्पोर्ट्स के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई है टोपी बिलाल शेख या तो डी साकरिया का एक ट्रेंडी बैग अंजूरगांव की एवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश डाकी इनके द्वारा स्पॉन्सर की गई फलों की टोकरी अब यहां पर साबिर शेख साहब और फारूक शेख साहब द्वारा दी जा रही है फ्रूट बास्केट और सबसे आखिर में डॉक्टर जरार और रजी कुवारी के हाथों द्वारा स्पॉन्सर की गई मार्बल की नायाब ट्रॉफी हमारे तमाम मेहमान से अब मैं गुजारिश करूंगा कि आप स्टेज पर अगर तशरीफ रखें बहुत बहुत, बहुत शुक्रिया थैंक यू सो मच टू ऑल स्पेशल गेस्ट एंड हियर काय मस्त खेळला संकेत आज बाली ट्रॉफी दोन हजार एकवीस मध्ये पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅचचा पहिलं मॅन ऑफ द मॅच तुला भेटलेला आहे सर जसं मी सांगते पहिलं नेहमी जवळ हृदयाचे एकदम जवळ असतं मग ती पहिली गर्लफ्रेंड असो पहिली बायको असो किंवा पहिलं घर असो कसं वाटतंय खूप सुंदर वाटतंय प्रथम तर मी आयोजकांचं आणि अतुलदादा मडवी यांचं धन्यवाद म्हणेन की त्यांनी मला खेळण्याची संधी दिली नक्कीच तर तुल, आज माझा परफॉर्मन्स खूप इथे सुंदर झाला आणि तुला तुला बॅटिंग जास्त आज आवडली तो षटकार आवडला जास्त की गडी घेतल्या ते आवडल्या प्रथम तर मी जास्त बॅटिंग करत नाही मी गोलंदाजीच करतो मला गोलंदाजी खूप आवडली माझी तर आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुला पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा So, हा होता संकेत आपल्यासोबत जो पहिला ओपन मॅचचा ठरलेला आहे मॅन ऑफ मॅच चला तर पुढच्या सामन्यासाठी आपण लगेच म्हणणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे कडे ओव्हर टू यू कॉमेंट्री मॅम